आपणास माहीत आहे की प्रभू येशूचे शिष्य पौल व सीला बंदीगृहात असताना ते देवाची स्तुती करत असता मोठा भूमिकंप झाला. बंदीशाळेचे पाय डगमगले व त्यांचे दरवाजे उघडले व सर्वांची बंधनं तुटली. किती अद्भुत रीतीने परमेश्वराने त्यांना ह्या संकटातून सोडवले. आजही हे स्तुतीचं सामर्थ्य काम करत आहे. चला तर मग पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे आपणही डफ वाजवून व नृत्य करून त्याचे स्तवन करूया. झंझणणाऱ्या झांजा वाजवून त्याचे स्तवन करूया. हालेलुया 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 धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु हालेलुया 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 शब्दाचा अर्थ आहे देवाची स्तुती असो देवाचा गौरव असो. आता आपण गाणे घेणार आहोत म्हणून सर्वांनी गाण्यामध्ये भाग घ्यायचा आहे. हालेलुया 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 गीत क्रमांक 38 प्रभु गाव तुझे गुणराया. गीत क्रमांक 38 प्रभु गाव तुझे गुणराया. प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेम बापा. प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेम बापा. धरती साधु निरमाता आकाशाचा तू विधाता. ताऱ्यांचा तुझी करता जगताचा तुझी त्राता. तुझा शोध कुठे मेराया प्रभु तुझी प्रेम बापा. तुझा शोध कुठे मेराया प्रभु तुझी प्रेम बापा. प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेम बापा. प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेम बापा. वाऱ्यांची जुळ जुळ विरली लाटांची कळ कळ सरली. दुखाने होते जग भरले त्यामधुनी तू जन्माला. उपकार कसे मी फेडू प्रभु तुझी प्रेम बापा. उपकार कसे मी फेडू प्रभु तुझी प्रेम बापा. प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेम बापा. प्रभु गाव तुझे गुणराया प्रभु तुझी प्रेम बापा. प्रभु तुझी प्रेम बापा. प्रभु तुझी प्रेम बापा. हालेलुया 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 धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु धन्यवाद प्रभु. हालेलुया 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 हालेलुया. गीत क्रमांक 104 रोज रोज गाव. गीत क्रमांक 104 रोज रोज गाव. रोज रोज गाव येशू तेरा नाम शाम सुबह प्रभु येशू तेरा नाम. रोज रोज गाव येशु तेरा नाम शाम और सुबह प्रभु येशु तेरा नाम. धड़कनों में येशु का नाम गूंजता. धड़कनों में येशु का नाम गूंजता. पाप से बचाने वाले येशु तेरा नाम.
पाप से बचाने वाले यीशु तेरा नाम। रोज रोज गाओ यीशु तेरा नाम, शाम और सुबह प्रभु यीशु तेरा नाम। रोज रोज गाओ यीशु तेरा नाम, शाम और सुबह प्रभु यीशु तेरा नाम। दुख से कराहता है दिल पुकारता, दुख से कराहता है दिल पुकारता। दुख को मिटाने वाले यीशु तेरा नाम, दुख को मिटाने वाले यीशु तेरा नाम। रोज रोज गाओ यीशु तेरा नाम, शाम और सुबह प्रभु यीशु तेरा नाम। रोज रोज गाओ यीशु तेरा नाम, शाम और सुबह प्रभु यीशु तेरा नाम। हार जीत में पुकारे नाथ काई नाम, हार जीत में पुकारे नाथ काई नाम। भाग्य के विधाता मेरे यीशु तेरा नाम, भाग्य के विधाता मेरे यीशु तेरा नाम। रोज रोज गाओ यीशु तेरा नाम, शाम और सुबह प्रभु यीशु तेरा नाम। रोज रोज गाओ यीशु तेरा नाम, शाम और सुबह प्रभु यीशु तेरा नाम। शाम और सुबह प्रभु यीशु तेरा नाम, शाम और सुबह प्रभु यीशु तेरा नाम। हालेलुया 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 हालेलुया, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव, गीत क्रमांक 36 पित्याचा गौरव। पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा, पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा। पिता माझा देव पुत्र माझा तार आत्मा माझा कैवारी, पिता माझा देव पुत्र माझा तार आत्मा माझा कैवारी। पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा, पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा। पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान, पिता देतो प्रेम पुत्र देतो शांती आत्मा देतो कृपादान। पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा, पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा। पिता माझा स्वर्गी पुत्र माझ्यासाठी आत्मा माझ्या अंतरी, पिता माझा स्वर्गी पुत्र माझ्यासाठी आत्मा माझ्या अंतरी। पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा, पित्याचा गौरव पुत्राचा गौरव आत्म्याचा गौरव करा, आत्म्याचा गौरव करा, आत्म्याचा गौरव करा। हालेलुया 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 हालेलुया, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु, धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया 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 हालेलुया। गीत क्रमांक 35 वचन तेरा है प्रभु, गीत क्रमांक 35 वचन तेरा है प्रभु। वचन तेरा है प्रभु जीवन की ज्योति है, वचन तेरा है गुरु अनंत जीवन है, वचन तेरा है प्रभु वचन तेरा है गुरु अनंत जीवन है। दिव्य वचन तेरा भक्ति से सुन
तेरा, दिल से मैं मानूंगा। तेरा दिल से मैं मानूंगा, मुख मिटाता है अमर वचन तेरा, प्यास बुझाता है मीठा वचन तेरा, मुख मिटाता है अमर वचन तेरा, प्यास बुझाता है मीठा वचन तेरा। वचन तेरा है प्रभु जीवन की ज्योति है, वचन तेरा है गुरु अनंत जीवन है, अनंत जीवन है, अनंत जीवन है। हालेलुया, 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 धन्यवाद प्रभु यीशु, 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 धन्यवाद प्रभु यीशु। हालेलुया, 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 हालेलुया। गीत क्रमांक 65 स्वीकार स्वामी, गीत क्रमांक 65 स्वीकार स्वामी, स्वीकार स्वामी हे फूल फुलले माझ्या जीवनाचे, धुळीत कोमोर पडण्याआधी गिरे जेलून प्रेमाने, स्वीकार स्वामी हे फुल फुलले माझ्या जीवनाचे, मन पडण्याआधी गेले जेलून प्रेमाने, तुझ्या समोरे येण्यास लायक नसे मी प्रभु, तुझ्या समोरे येण्यास लायक नसे मी प्रभु, चरण लाभो पा मला आज मनी प्रभु, स्वीकार स्वामी फुल फुलले माझ्या जीवनाचे, धुळीत कोमोन पडण्याआधी लोन प्रेमाने, तुझ्या सेवेत रामणास अर्पी जीवन हे प्रभु, तुझ्या सेवेत रामणास अर्पी जीवन हे प्रभु, चरण लाभो पा मरा आज मनी प्रभु, स्वीकार स्वामी फुल फुलले माझ्या जीवनाचे, धुळीत कोमोन पडण्याआधी गेले जेलून प्रेमाने, स्वीकार स्वामी फुल फुलले माझ्या जीवनाचे,
तुरीत को मन बना दी गिरे जलून प्रेमाने गिरे जलून प्रेमाने गिरे जलून प्रेमाने हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 56 ख्रिस्त माझा तो सर्वांचा गीत क्रमांक 56 ख्रिस्त माझा तो सर्वांचा ख्रिस्त माझा तो सर्वांचा या नमाद्याला तो जिया बुला तान नारा यास दवा त्याला क्रीस्त माझा तो सर्वांचा या नमाद्याला तो जिया बुला तार नारा तो जगाचा त्राता पालक माल गया विश्वासा क्रूसावरती अरपृणी प्राण उठला तारायाला तो जगाचा त्राता पालक माल गया विश्वासा क्रूसावरती अरपृणी प्राण उठला तारायाला क्रीस्त माझा तो सर्वांचा ज्ञान माझाला तो जिया पुला तारणारा यास वाजाला अधिपतिया भुवनीसा अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन मुझा तो राजांचा राजा येशु अधिपतिया भुवनीसा अद्भुत मंत्री देव समर्थ पिता सनातन मुझा क्रीस्त माझा तो सर्वांचा ज्ञान माझाला तो जिया बुला तारणारा यास वाजाला क्रीस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा एक वैद्य जगतियाची दैवी आरोग्याचा क्रीस्त दाता शांती प्रीतीचा अविरत आनंदाचा एक वैद्य जगतियाची दैवी आरोग्याचा क्रीस्त माझा तो सर्वांचा ज्ञान माझाला तो जिया बुला तारणारा यास वाजाला त्याचे वावे मनी जगाचा स्वीकाराओ त्याला जग उदारक जीवन सत्य आळवनी च दयाला त्याचे वावे मनी जगाचा स्वीकाराओ त्याला जग उदारक जीवन सत्य आळवनीत दयाला क्रीस्त माझा तो सर्वांचा ज्ञान माझाला तो जिया बुला ता
मारणारा या जवादाला क्रिसमाजा तो सर्वांजा या नमाद्याला तो जिया बुला तारणारा या जवादाला हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 12 मुझको बुलाता हुआ गीत क्रमांक 12 मुझको बुलाता हुआ हे मेरा वही ठिकाना मेरा यीशु है जहां सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ मेरा वही ठिकाना मेरा यीशु है जहाँ सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ पतझल का मौसम है सदा और अभी घरे काटे यहाँ मौसम रहता बहारों का फूलों की वर्षा वहाँ पतझर का मौसम है सदा और अभी घरे काटे मौसम रहता बहारों का फूलों की वर्षा वहाँ खुशबुवाए प्यार की ए शांति के सिवा जियो न देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ ए मेरा वही ठिकाना मेरा यीशु है जहाँ सिंहासन पर मेरे प्रभु विराजे दाहिने हाथ पे उनके मेरे यीशु विराजे सोने के सिंहासन पर मेरे प्रभु विराजे दाहिने हाथ पे उनके मेरे यीशु विराजे स्वर्ग दूतों और संतों की आवाजे जहाँ सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ ए मेरा वही ठिकाना मेरा यीशु है जहाँ सियोन देश में रहता है वो मुझको बुलाता वहाँ वो मुझको बुलाता वहाँ वो मुझको बुलाता वहाँ हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 गीत क्रमांक 8 हालेलुया स्तुति करेंगे गीत क्रमांक 8 हालेलुया स्तुति करेंगे हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे हालेलुया स्तुति करेंगे यीशु जी की स्तुति करेंगे हालेलुया 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 सदा ही स्तुति करेंगे और सदा तुझे याद करेंगे सदा ही स्तुति करेंगे
करेंगे और सदा तुझे याद करेंगे। पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे, पवित्र आत्मा से भरपूर होकर तेरे लिए जिएंगे। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे, हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे, हालेलुया 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 हालेलुया। क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया, क्रूस पर जीवन दिया और खून भी बहाया, पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया, पाप मिटा कर पवित्र करके मुक्ति भी दे दिया। हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे, हालेलुया स्तुति करेंगे, यीशु जी की स्तुति करेंगे, हालेलुया 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 हालेलुया। आता आपण नाचून गाऊ प्रभूची स्तुती करणार आहोत, म्हणून सर्वांनी आपापल्या जागेवर उभे राहायचं आहे। हालेलुया 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 हालेलुया। किती आनंद हा किती आनंद हा प्रभू येशूने दिला आमा, अधी भरपूर तो मधी धुन करी तो वरण करणारा पुरे जीवा। किती आनंद किती आनंद हा किती आनंद प्रभू येशूने दिला आमा, कधी भरपूर तो मधी धुन करी तो वरण करणारा पुरे जीवा। किती आनंद प्रीतीने स्वीकारिले आयो गया पामरा, प्रीतीने स्वीकारिले आयो गया पामरा, पापाच्या दारी तुनी वर आणिले मला। हो हो किती आनंद किती आनंद प्रभू येशूने दिला आम्हा, अरे भरपूर तो मरे धुन करी तो वरण करणार ना पुरे जीवा। किती आनंद किती आनंद किती आनंद प्रभू येशूने दिला आम्हा, अरे भरपूर तो मरे धुन करी तो वरण करणार ना पुरे जीवा। किती आनंद दावत होतो वेगे नाशाकडे मी झाली, दावत होतो वेगे नाशाकडे मी झाली, बोलावून माझला दाविले प्रेम झाली। हो हो किती आनंद किती आनंद प्रभू येशूने दिला आमा, अगदी भरपूर तो मधी धुंद करी तो वरण करणार ना पुरे जीवा। किती आनंद प्रभू येशूने दिला आमा, कधी भरपूर तो मरे धुन करी तो वरण करणार ना पुरे जीवा। किती आनंद तुझी वाणी ऐकण्यात जवळ घेशील का, तुझी वाणी ऐकण्यात जवळ घेशील का, हृदय टेकावया जीवा
आनंद किती आनंद प्रभु येशु ने दिलावा सदी भरपूर तो मती दुन करी वरण कर जाना पूरे जीवा किती आनंद हालेलुया 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 तेरा वचन प्रभु तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन तेरा वचन प्रभु तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन तेरे ही वचन से शांति मिली आत्मा मेरी रोशन हुई वचन है तेरे दीपक मेरे मार्ग में मेरे उजियाला वचन है तेरे दीपक मेरे मार्ग में मेरे उजियाला तेरा वचन प्रभु तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन तेरा वचन तेरे ही वचन से भूख बुझी है आत्मा को मेरे भोजन मिला तेरे ही वचन से भूख बुझी है आत्मा को मेरे भोजन मिला सदा के लिए तृप्त हुआ है नया जीवन दिया तेरे वचन सदा के लिए तृप्त हुआ है नया जीवन दिया तेरे वचन तेरा वचन प्रभु तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन अद्भुत तेरा वचन सदा करूंगा ध्यान वचन का रात और दिन उसे दिल में रखूंगा सदा करूंगा ध्यान वचन का रात और दिन उसे दिल में रखूंगा जीवित और प्रबल है तेरा वचन प्रभु आत्मा का रक्षक है जीवित और प्रबल है तेरा वचन प्रभु मेरी आत्मा का रक्षक है तेरा वचन प्रभु तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन तेरा वचन प्रभु तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन कैसा है अद्भुत तेरा वचन हालेलुया 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 धन्यवाद प्रवेश धन्यवाद प्रवेश धन्यवाद प्रवेश धन्यवाद प्रवेश हालेलुया 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 धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला धन्यवाद येशूला हालेलुया राजन जराजाला प्रभु हालेलुया राजन जा राजाला प्रभुंचा प्रभुला धन्यवाद येशूला महिमा गाद्याला महिमा गाद्याला महिमा गाद्याला महिमा गाद्याला हालेलुया राजन जा राजाला प्रभुंचा प्रभुला महिमा गाद्याला हालेलुया गौरव जा
चला हालेलुया राजा जा राजा ला प्रभु जा प्रभु ला गौरव जा जाला धन्यवाद शूला धन्यवाद शूला धन्यवाद शूला धन्यवाद शूला हालेलुया राजा जा राजा ला प्रभु जा प्रभु ला धन्यवाद शूला हालेलुया राजा प्रभुला धन्यवाद शूला धन्यवाद शूला हालेलुया 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 देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची सृष्टी करीतो पापांची आम्हाला क्षमा करीतो करुणा कृपेची सृष्टी करीतो सन्मार्गावरी आम्हाला चालवितो सन्मार्गावरी आम्हाला चालवितो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा रोज पहाटे आम्हाला जगवितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो रोज पहाटे आम्हाला जगवितो कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो दिवस रात्र आम्हाला जपतो दिवस रात्र आम्हाला जपतो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा उत्तम बागर आम्हाला पुरवितो ऋणाचे जळ आम्हाला पाजवितो उत्तम बागर आम्हाला पुरवितो ऋणाचे जळ आम्हाला पाजवितो उत्तम आरोग्य आम्हाला देतो उत्तम आरोग्य आम्हाला देतो देवाचा अनुभव घ्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा देवाचा महिमा वर्णावा गौरव त्याचा करावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा धन्यवाद देवाला द्यावा हालेलुया 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 धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु धन्यवाद प्रभु यीशु हालेलुया 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 आता आपण जिवंत परमेश्वराची स्तुती आणि आराधना घेणार आहोत तर सर्वांनी स्तुती आराधनेमध्ये भाग घ्या हालेलुया 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 आपलं पूर्ण अंतकरण त्या जिवंत परमेश्वराकडे लावा आपलं हृदय त्या प्रभू परमेश्वराकडे लावा पाहतो आपल्या प्रत्येकावर प्रेम करत आहे त्याने आपल्याला जगाच्या अंधारातून काढून त्याच्या दिव्य प्रकाशात आणलं त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या त्याबद्दल त्याची स्तुती करा पाहताने रात्रभर आपला सांभाळ केला होय प्रभू आणि आजचा हा सुंदर दिवस आपल्याला दाखवला धन्यवाद त्याबद्दल त्याची स्तुती करा त्याने आपल्याला त्याच्या चरणाजवळ स्तुती आराधना करण्यासाठी त्याच्या चरणाजवळ
आपल्याला एकत्रित केलं आहे त्याबद्दल पूर्ण अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. अच्छा या सुंदर वेळेसाठी त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, प्रशंसा त्याच्या नावाचा जय जयकार करा. धन्यवाद प्रभू. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो. पापांची आम्हाला क्षमा करीतो, करुणा कृपेची दृष्टी करीतो. सन्मार्गावरी आम्हाला चालवितो, सन्मार्गावरी आम्हाला चालवितो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. रोज पहाटे आम्हाला जगवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. रोज पहाटे आम्हाला जगवितो, कृपा आशीर्वाद आम्हावर पाठवितो. दिवस रात्र आम्हाला जपतो, दिवस रात्र आम्हाला जपतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम भाकर आम्हाला पुरवितो, जीवनाचे जल आम्हाला पाजवितो. उत्तम आरोग्य आम्हाला देतो, उत्तम आरोग्य आम्हाला देतो. देवाचा अनुभव घ्यावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. देवाचा महिमा वर्णावा, गौरव त्याचा करावा, धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. धन्यवाद देवाला द्यावा, धन्यवाद देवाला द्यावा. पाहतो स्वर्गीय पिता आपल्या प्रत्येकावर अमर्याद असं प्रेम करत आहे. त्याने आपल्यावर इतकं प्रेम केलं की आपल्याला घडवण्यापूर्वी त्याने या सृष्टीची निर्मिती केली. धन्यवाद. तो शब्द बोलला आणि सर्व काही अस्तित्वात आलं. होय प्रभू. त्याच्या शब्दात सामर्थ्य आहे. पहा त्याने आपल्यासाठी सुंदर आकाश आणि जमीन निर्माण केली. धन्यवाद. डोंगर टेकड्या नदी नाले निर्माण केले. धन्यवाद. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याबद्दल त्याची स्तुती करा. प्रशंसा. पहा त्याने आपल्यासाठी विविध प्रकारची झाडे झुडपे फळे फुले निर्माण केली. धन्यवाद. विविध प्रकारचे पशु प्राणी यांची निर्मिती केली. त्याबद्दल पूर्ण अंतकरणातून त्याची स्तुती करा. त्याच्या नावाचा जय जयकार करा. जय जयकार. पहा तो दरवर्षी आपल्याला आकाशातून पाऊस देतो. ते पावसाचं पाणी आपल्याला दरवर्षी तो आपल्याला मोफतपणे देतो आणि ते पाणी आपल्याला वर्षभर पुरतं. त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याबद्दल त्याची स्तुती करा. गेली 6000 वर्षे तो आपल्याला सूर्याचा प्रकाश मोफत देत आहे. हा सूर्य दररोज उगवतो आणि आपल्याला दिवसभर प्रकाश देतो. त्या सूर्याच्या प्रकाशाबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्या जिवंत परमेश्वराची स्तुती करा. त्याचा गौरव करा. त्याच्या नावाचा जय जयकार करा.
कारण ही पृथ्वी आणि तिच्यावर जे काही आहे हे त्याने निर्माण केलं आहे. धन्यवाद. त्याबद्दल त्या जिवंत परमेश्वराची स्तुती करा. त्या सर्व समर्थ परमेश्वराला धन्यवाद द्या. त्याने आपल्याला स्वतःच्या पवित्र हातांनी घडवलं, निरोगी शरीर देऊन आशीर्वादित केलं. जसा तो आहे तसा त्याने आपल्याला घडवलं, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत प्रत्येक अवयवाने त्याने आपल्याला पूर्ण घडवलं आहे, त्याबद्दल त्याची स्तुती करा. धन्यवाद. त्याबद्दल त्याचा गौरव करा. आजच्या क्षणापर्यंत आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव कार्यरत आहे, त्याबद्दल पूर्ण अंतकरणातून त्याला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याच्या नावाचा जय जयकार करा. जय जयकार. त्याची स्तुती करा. त्याला महिमा द्या. त्याचाच गौरव करा. हालेलुया. 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 हे आमच्या स्वर्गीय पित्या, आम्ही तुझी स्तुती करीतो. आम्ही तुझा गौरव करीतो. हे प्रेमळ पित्या, तू आमचं जीवन आशीर्वादाने भरून काढलंस. त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करीतो. आम्ही तुझा गौरव करीतो. हालेलुया. 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 सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए. सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए. सारी सृष्टि प्रभु की स्तुति गाए. छोटे बड़े प्रभु की स्तुति गाए. पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए. पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए. पशु पक्षी प्रभु की स्तुति गाए. हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए. हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए. हिल मिल के हम प्रभु की स्तुति गाए. चलते चलते प्रभु की स्तुति गाए. चलते चलते प्रभु की स्तुति गाए. चलते चलते प्रभु की स्तुति गाए. ताली बजाते प्रभु की स्तुति गाए. ताली बजाते प्रभु की स्तुति गाए. ताली बजाते प्रभु की स्तुति गाए. हालेलुया 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 प्रभु की स्तुति गाए. होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आपलं पूर्ण अंतकरण त्या जिवंत परमेश्वराकडे लावा आणि आठवण करा त्याने आपल्यावर जे प्रेम केलेलं आहे, त्याने आपल्या जीवनात जी अद्भुत कृत्य केली आहेत त्या प्रत्येक कामाबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. त्याचा गौरव करा. त्याच्या नावाचा जय जयकार करा. पाहतो आपल्यावर प्रेम करत आहे. त्याच्या एवढं प्रेम आपल्याला जगात कोणीही व्यक्ती करू शकत नाही. त्याच्या या महान प्रेमाबद्दल त्याला धन्यवाद द्या. त्याची स्तुती करा. त्याचा गौरव करा. पहा, जेव्हा आपण संकटात असतो, जेव्हा आपण दुःखात असतो, तेव्हा तो आपल्या बरोबर असतो. तो आपल्याला कधीच सोडून देत नाही. धन्यवाद प्रभु. तर तो आपल्याला दुःखातून संकटातून बाहेर काढतो. तो आपल्याला सहाय्य करायला सदा सिद्ध असतो. होय प्रभु. त्या परमेश्वराला धन्यवाद. धन्यवाद. सर्व समर्थ परमेश्वराची स्तुती करा. स्तुती करा. त्याचा गौरव करा. कारण तोच आपला आधार आहे. होय प्रभु. तोच आपला आश्रयस्थान आहे. होय प्रभु. त्या जिवंत परमेश्वराला धन्यवाद द्या. धन्यवाद. त्याचा गौरव करा. त्याच्या नावाचा जय जयकार करा. जय जयकार करतो प्रभु. त्याचा महिमा करा. महिमा. कारण स्तुती ग्रहण करण्यास तोच योग्य आहे. धन्यवाद. परमेश्वराची स्तुती करा. त्याचा गौरव करा. हो प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. धन्यवाद. आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझा गौरव करतो प्रभू. तू आमचा मुक्तीदाता परमेश्वर आहेस. तूच आम्हाला वाचवणारा आहेस प्रभू.
आम्ही तुला धन्यवाद देतो, धन्यवाद, आम्ही तुझी स्तुति करीतो, आम्ही तुझ्या नावाचा जय जयकार करतो, जय जयकार करतो, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद। जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला, तोच मला चालवितो तोच मला रक्षितो माझ्या गरजा भागवितो, तोच मला चालवितो तोच मला रक्षितो माझ्या गरजा भागवितो, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला, संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभु येशू मला घेतो मिठीचा, संकटाने जेव्हा घाबरतो जीव माझा प्रभु येशू मला घेतो मिठीचा, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला, आता मजला भय हो कसले जीवनाचा प्रभु आहे माझा सोबती, आता मजला भय हो कसले जीवनाचा प्रभु आहे माझा सोबती, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला, जीवनाच्या यात्रेला आहे संगतीला माझा प्रभु येशू क्षणाक्षणाला। होय माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आपलं पूर्ण अंतकरण त्या जिवंत परमेश्वराकडे लावा, आपलं हृदय त्या प्रेमळ पित्याकडे लावा, पाहतो आपल्या प्रत्येकावर अमर्याद असं प्रेम करत आहे, तो आपल्या प्रत्येकावर व्यक्तिगतरित्या प्रेम करत आहे, त्याने आपल्यावर इतकं प्रेम केलं की आपल्याला पापातून सोडवण्यासाठी त्याने त्याचा स्वतःचा एकुलता एक आणि प्रिय पुत्र या जगात पाठवला, धन्यवाद, आपल्याला पापाच्या घाणीतून काढण्यासाठी त्याने त्याचा पुत्र या पृथ्वीवर पाठवला, त्याबद्दल त्याला धन्यवाद द्या, त्याबद्दल त्याची स्तुती करा, त्याचा गौरव करा, पाहतो प्रभु येशू आपल्यासाठी स्वर्गाचं वैभव सोडून या पृथ्वीवर आला, त्याने आपल्या पापांची सर्व शिक्षा स्वतःच्या देहावर घेतली, जी शिक्षा आपल्याला होणार होती, ज्या शिक्षेसाठी आपण पात्र होतो ती सर्व शिक्षा त्याने स्वतःच्या देहावर घेतली, धन्यवाद देतो प्रभु, पहा त्याने आपल्यासाठी चापकाचा मार सहन केला, त्याच्या तोंडावर थुंकण्यात आलं, आपल्यासाठी त्याच्या डोक्यावर काटेरी मुकुट रोवण्यात आला, पाहतो प्रभु येशू आपल्यासाठी त्याने क्रुसाचा अवजड भार वाहिला, कालवरीच्या टेकडीवर त्याच्या पवित्र हातापायांना खिये टोकण्यात आले, त्याला दोन चोरांच्या मध्ये तीन खेळांवर खेळण्यात आलं, आठवण करा त्याच्या बलिदानाची, आठवण करा त्याच्या उपकाराची, आणि पूर्ण अंतकरणातून त्याला धन्यवाद करतो, पूर्ण हृदयातून त्याची स्तुती करा, प्रशंसा करतो, त्याचा गौरव करा, गौरव करतो, त्याच्या नावाचा जय जयकार करा, जय जयकार करतो, होय प्रभु येशू आम्ही तुला धन्यवाद देतो, धन्यवाद, आम्ही तुझी स्तुती करतो, स्तुती, आम्ही तुझा गौरव करतो, गौरव करतो प्रभु, तू आमच्यासाठी स्वतःचं रक्त वाहिलंस प्रभु, होय प्रभु, आणि तू सांडलेल्या रक्ताने आम्हाला आमच्या पापांची क्षमा मिळाली प्रभु, तुझ्या या महान प्रेमाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो प्रभु, तुझ्या या प्रेमाला आम्ही लायक नव्हतो प्रभु, तुझ्या या प्रेमासाठी आम्ही पात्र नव्हतो, तरी देखील तू आमच्यावर प्रेम केलंस, तरी देखील तू आमच्यावर दया केलीस प्रभु, आम्ही तुला धन्यवाद देतो, धन्यवाद, आम्ही तुझी स्तुती करीतो प्रभु, स्तुती करतो, आम्ही तुझा गौरव करीतो, गौरव, येशु तू है महान मेरे लिए है महान,
लिए है महान, मेरे लिए सबके लिए, मेरे लिए सबके लिए प्रेम किया है महान। यीशु तू है महान, मेरे लिए है महान, यीशु तू है महान। माझ्या प्रिय भाव बहिणींनो, आपलं पूर्ण अंतकरण त्या जिवंत परमेश्वराकडे लावा, त्याची आराधना करा, त्याची उपासना करा। पहा, तो पवित्र पवित्र अति पवित्र आहे, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे, तो अगम्य प्रकाशात वस्ती करणारा परमेश्वर, तो इतका महान आहे की स्वर्ग हे त्याचं राजासन आहे आणि पृथ्वी हे त्याचं पदासन आहे। त्या सर्व समर्थ परमेश्वराची आराधना करा, त्याची उपासना करा, उपासना करतो प्रभू, कारण तो महान आहे, तो थोर आहे, तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहे। आपलं पूर्ण अंतकरण त्या परमेश्वराकडे लावा आणि त्याची आराधना करा, त्याची उपासना करा, उपासना करतो, कारण खऱ्या उपासकांनी त्याची आराधना पूर्ण अंतकरणातून आत्म्याने केली पाहिजे असं वचन म्हणतं। म्हणून आपलं पूर्ण अंतकरण त्या परमेश्वराकडे लावा आणि त्याची आराधना करा, त्याची उपासना करा, उपासना करतो। योग्य केवल तू, योग्य केवल तू,
योग्य केवल तू, योग्य केवल तू, योग्य केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु। आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु। आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु। पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु। पवित्र केवल तू, पवित्र केवल तू, पवित्र केवल तू ही प्रभु मेरे प्रभु यीशु। आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु। आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी, आदर और महिमा है तेरी प्रभु मेरे प्रभु यीशु। होय पहा, प्रभु येशू ने त्याचं मौल्यवान आणि पवित्र रक्त आपल्यासाठी सांडलं। आपल्यासाठी त्याने स्वदेहाचं बलिदान केलं। मरणातून तिसऱ्या दिवशी तो गौरवाने पुन्हा जिवंत उठला। आणि आज देखील तो जिवंत आहे। होय प्रभु, त्याने आपल्या शिष्यांना पवित्र आत्म्याने भरून काढलं। तोच पवित्र आत्मा देण्यासाठी प्रभू येशू उत्सुक आहे। उघडा आपली अंतकरणे आणि स्वीकार करा त्या पवित्र आत्म्याचा। बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या हृदयात, बोलवा त्या पवित्र आत्म्याला आपल्या अंतकरणात। ये पवित्र आत्मा, ये पवित्र आत्मा, तुझी शांती घेऊन ये, शांती घेऊन ये, आनंद घेऊन ये, आनंद घेऊन ये, प्रेमाने आम्हा प्रत्येकाला भरून काढ, प्रत्येकाला भरून काढ। ये पवित्र आत्मा, ये प्रभु, ये आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तुझी गरज आहे, आम्हाला तुझ्या स्वर्गीय उपस्थितीने भरून काढ, भरून काढ। ये पवित्र आत्मा, ये पवित्र आत्मा, ये प्रभु, ये प्रभु, ये प्रभु, ये प्रभु, ये पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दया तेरी। पावन आत्मा आओ, भर दो मुझ में दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया तेरी, दया
हालेलुया हालेलुया हालेलुया। धन्यवाद प्रभु येशु, धन्यवाद प्रभु येशु, धन्यवाद प्रभु येशु। हालेलुया हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता आपण देवाचं वचन ऐकणार आहोत। तुमच्यापैकी ज्यांच्याजवळ बायबल आहे तुम्ही पाहू शकता लूकचं शुभवर्तमान अध्याय 19 वचन 41-44। लूकचं शुभवर्तमान अध्याय 19 वचन 41-44 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या। मग तो शहराजवळ आल्यावर त्याच्याकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला, जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते, परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आल्या आहेत, कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यात तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील, तुझा चहूकडून कोंडमारा करतील, तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत, कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस। हालेलुया 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 हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आता ही जी आपण वचनं वाचली ती प्रभू येशूच्या मुखातून आलेली वचनं आहेत। येशूच्या मुखातून आलेले हे अतिशय महत्त्वाचे असे शब्द आहेत। 2000 वर्षांपूर्वी जेव्हा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त मानवी रूपामध्ये या जगामध्ये होता, तेव्हा तो इस्रायल देशात होता, कारण इस्रायल हे देवाचं निवडलेलं राष्ट्र आहे, ते देवाचं लाडकं राष्ट्र आहे, आणि म्हणून देवाने आपला पुत्र त्याच्या निवडलेल्या देशामध्ये म्हणजे इस्रायल देशामध्ये पाठवला। 33 वर्षे देवाचा पुत्र या इस्रायल भूमीमध्ये राहिला, तो गावोगावी नगरोनगरी फिरला, रस्त्या रस्त्यावर फिरून त्याने लोकांना देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली, आणि सुवार्ता सांगत असताना त्याबरोबरच त्याने लोकांना बरंही केलं, त्यांच्यामध्ये मोठी अद्भुतं केली आणि लोकांना मोठमोठे पुरावे दिले की तो कोणी साधा माणूस नाही आहे आणि तो या जगाचा नाही आहे तर तो स्वर्गाचा आहे, तो स्वर्गातून आलेला देवपुत्र आहे। हालेलुया हालेलुया हालेलुया। माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त इस्रायल देशामध्ये होता आणि तो मोठी अद्भुतं दाखवत होता, देवराज्याची सुवार्ता लोकांना सांगत होता, त्यावेळेला अनेकांनी त्याला स्वीकारलं नाही, काहींनी स्वीकारलं, साध्या भोळ्या आणि गरीब लोकांनी त्याला स्वीकारलं, परंतु अधिकारी प्रतिष्ठित श्रीमंत विद्वान पंडित आणि स्वतःला शहाणे समजणारे अशा बहुसंख्य लोकांनी प्रभू येशूला स्वीकारलं नाही।
आणि त्याचाच परिणाम शेवटी असा झाला की त्यांनी हेव्याने आणि कपटाने प्रभूला धरलं आणि क्रूसावर मारलं. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रभू येशूचं मरण होण्याच्या अगोदर प्रभूने या सगळ्या गोष्टी सांगून ठेवल्या होत्या. इथे आपण जी वचनं वाचली त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्याने शहराकडे पाहून रडत रडत म्हटलं, यरुश्लेमकडे पाहून, यरुश्लेम या शहराकडे पाहून, कारण इस्रायलचं यरुश्लेम शहर अतिशय मुख्य शहर आहे, आणि या शहराकडे पाहून प्रभूने रडत रडत काही महत्त्वाची वचनं बोललेली आहेत. प्रभू रडत रडत बोलला म्हणजे ते किती महत्त्वाचे शब्द असतील. त्याने त्याच्या आयुष्यामध्ये खूप उपदेश केला, बऱ्याच लोकांना सुवार्ता सांगितली, देवाची वचनं घोषवली, परंतु या ठिकाणी प्रभूने जी वचनं बोललेली आहेत ती वेगळ्या प्रकारात बोललेली आहेत, कारण बायबल असं म्हणतं की तो रडत रडत म्हणाला. यरुश्लेमकडे बघून प्रभू रडत होता आणि रडत रडत त्याने काही शब्द बोलले, म्हणून ते फार महत्त्वाचे आहेत. प्रभू असं म्हणतोय की निदान आज तरी तू शांतीच्या गोष्टी ऐकून घेतल्या असत्या तर किती बरं झालं असतं. इस्रायलने देवपुत्राला नाकारलं आणि येशूला माहिती होतं की मला आता नाकारल्यामुळे पुढे काय होणार आहे, यांच्यासोबत पुढे काय घडणार आहे, यांचं पुढे काय होईल हे प्रभूला माहिती होतं. आणि म्हणून प्रभू त्या शहराकडे बघून रडत रडत सांगत होता की आज तरी निदान तू शांतीच्या गोष्टी ऐकून घेतल्या असत्या तर किती बरं झालं असतं, परंतु आत्ता त्या तुझ्या नजरेपासून गुप्त ठेवण्यात आलेल्या आहेत. शांतीच्या गोष्टी म्हणजेच स्वर्गातून आलेल्या गोष्टी, म्हणजेच देवाच्या गोष्टी, म्हणजेच देवाचे जिवंत शब्द आज जरी तुम्ही ऐकले असते तर किती बरं झालं असतं, परंतु आत्ता ते मात्र तुमच्या नजरेपासून लपवण्यात आलेले आहेत. आणि प्रभू इस्रायलचं पुढचं भविष्य सांगत आहे की तुला पुढे असे दिवस येणार आहेत की शत्रू तुला चोहू बाजूने घेरतील, तुझा कोंडमारा करतील, तुला आणि तुझ्या मुलाबाळांना धुळीला मिळवतील, तुझ्यातला चिऱ्यावर चिरा राहू देणार नाहीत. यरुश्लेमचं आणि पर्यायाने संपूर्ण इस्रायलचं भविष्य प्रभू येशूने या वचनात सांगितलेलं आहे. आणि ही जी त्यांची अवस्था होणार आहे, हे जे त्यांचं प्रचंड नुकसान होणार आहे आणि ते धुळीस मिळवले जाणार आहेत, याचं कारण प्रभूने शेवटच्या वचनात दिलेलं आहे, कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, बायबलमध्ये इस्रायलचा इतिहास अगदी स्पष्टपणे लिहून ठेवलेला आहे. देवाने या राष्ट्राला का निवडलं, कसं निवडलं, देवाने या लोकांवर कसं प्रेम केलं, आणि ह्यांनी मात्र देवाला दुष्टपणाने, कठोरपणाने कसा प्रतिसाद दिला, हे सगळं अगदी सविस्तर बायबलमध्ये लिहून ठेवलेलं आहे. आपण जुन्या करारात बघतो की अब्राहम हा एक नीतिमान मनुष्य होता, ज्याचा देवावर फार मोठा विश्वास होता, जो अगदी हृदयातून देवावर प्रेम करत होता. आणि म्हणून या अब्राहमाला देवाने वचन दिलं होतं की मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र बनवेन आणि मी त्या राष्ट्राला आशीर्वादित करेन, ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन. हे देवाने अशासाठी सांगितलं कारण त्यावेळेला जगात जी दुसरी पुष्कळ राष्ट्र होती ते देवाला ओळखत नव्हते, ते मूर्तीपूजेच्या पापामध्ये गढून गेले होते आणि त्याने जिवंत देवाकडे कधीचीच पाठ फिरवली होती. संपूर्ण जग देवाविरुद्ध गेलं होतं आणि या काळामध्ये हा अब्राहम देवावर प्रेम करत होता, देवावर मनापासून विश्वास ठेवत होता, देवाशी प्रामाणिक होता, आणि म्हणून देवाने त्याला सांगितलं की मी तुझ्यापासूनच एक मोठा देश बनवेन आणि मी त्यांना आशीर्वादित करेन, ते माझे लोक होतील, मी त्यांचा देव होईन. देवाने अब्राहमाला वचन दिलं, तोपर्यंत तो निसंतान होता, त्याला मुलबाळ नव्हतं, परंतु म्हाताऱ्या वयात देवाने त्याला मुलगा दिला, इसहाक नावाचा मुलगा देवाने त्याला दिला. या इसहाकाला पुढे जाऊन दोन मुलगे झाले, याकोब आणि एसाव. यातला जो दुसरा याकोब होता यालाच देवाने इस्रायल नाव दिलं आणि या याकोबापासून देवाने हे इस्रायल राष्ट्र बनवलं. आज जे आपण इस्रायल, आज जो आपण इस्रायल देश बघत आहोत, हे सगळे इस्रायल लोक म्हणजे या याकोबाचे वंशज आहेत. याकोबालाच देवाने इस्रायल नाव दिलं आणि त्याच्यापासून देवाने हा फार मोठा देश बनवला.
देवाने अब्राहमाला सांगितलं होतं की मी तुझ्यापासून एक राष्ट्र बनवेन आणि मी त्या राष्ट्राला आशीर्वादित करेन. याकोबापासून तयार झालेला हा इस्रायल देश या देशावरती या राष्ट्रावर देवाने त्याच्या वचनाप्रमाणे शेवटपर्यंत प्रेम केलं. देवाने त्यांना भर भरून आशीर्वाद दिला. जगात कुठेही घडली नाहीत अशी मोठाली अद्भुत देवाने त्यांच्यासाठी घडवली. अर्थात त्यांच्या मनाच्या वाकडेपणामुळे आणि त्यांच्या दुष्कृत्यांमुळे त्यांना वेळोवेळी शिक्षासुद्धा भोगावी लागली होती. परंतु तरी सुद्धा त्यांनी आपलं वाकडं मन काही बदललं नाही. आपले वाकडे रस्ते काही सरळ केले नाहीत. त्यांच्या ताठमाना काही नम्र झाल्या नाहीत. ते क्षणाक्षणाला देवाकडून आशीर्वाद घ्यायचे आणि लगेच देवाच्या विरुद्ध काहीतरी करायचे. आणि अशा रीतीने वर्षानुवर्षे हे सुरू राहिलं. इस्रायल लोक देवाकडून भरपूर आशीर्वाद घेत होते. देवाने त्यांच्यासाठी किती मोठी अद्भुत केली, किती मोठे चमत्कार केले, जे देवाने जगातले इतर कोणत्याही राष्ट्रासाठी केले नाही ते या निवडलेल्या राष्ट्रासाठी केले. सगळं काही बायबलमध्ये सविस्तर लिहून ठेवलेलं आहे. परंतु एवढा सगळा देवाचा अनुभव घेऊन सुद्धा हे लोक देवाशी कृतघ्न बनले. संपूर्ण जगाच्या पाठीवर इस्रायल असा एकमेव देश आहे ज्यांनी जिवंत देवाला अगदी जवळून अनुभवलेला आहे. या देशाने देवाला जेवढं अनुभवलेलं आहे तेवढं बाकी कोणीच अनुभवलं नाही. त्यांच्यामध्ये देवाने जी अद्भुत केली ती देवाने बाकी कुठेच केली नाहीत. बायबल आपल्याला सांगतं की जेव्हा इस्रायल लोकांना देवाने मिसर देशातून फारोच्या गुलामगिरीतून बाहेर काढलं आणि दुसऱ्या देशामध्ये नेलं तेव्हा या प्रवासाच्या काळामध्ये देव त्यांच्या सोबत दिवसा मेघस्तंभाच्या रूपाने आणि रात्री अग्निस्तंभाच्या रूपाने आकाशातून त्यांच्यापुढे चालत होता. पृथ्वीवरचं असं एकमेव राष्ट्र ज्यांनी अशा रीतीने देवाचा अनुभव घेतला. हे लोक चालत असताना दिवसा देव मेघाच्या रूपाने आणि रात्री अग्नीच्या रूपाने आकाशातून त्यांच्या समोर चालत होता. देवाने त्यांना आकाशातून अन्न दिलं जेव्हा त्यांना भूक लागली. जेव्हा त्यांना पाणी प्यायचं होतं, तहान लागली होती, तेव्हा दगडातून देवाने त्यांच्यासाठी पाणी काढलं. त्यांच्यासाठी देवाने समुद्र दुभंगवून त्यांना रस्ता करून दिला. एवढ्या प्रमाणात ज्यांनी देवाला अनुभवलं असं इस्रायल पृथ्वीवरचं एकमेव राष्ट्र आहे. बाकी कोणत्याही देशाला देवाचा एवढा मोठा अनुभव कधी आलेला नाहीये. पण माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, या लोकांनी मात्र शेवटपर्यंत देवाशी कृतघ्नपणाच केला. हे लोक देवाला सोडून मूर्तीपूजा करत राहिले, देवाच्या आज्ञा मोडत राहिले आणि देवाला जे आवडत नाही दुसऱ्यांवर अन्याय करणं, दुष्टता या सगळ्या गोष्टी ते करत राहिले. देवाने त्यांना सांगितलं की तुम्ही फक्त माझं ऐका, मग मी तुम्हाला भरभरून आशीर्वादित करेन आणि तुम्हाला मी सगळ्या शत्रूंपासून संरक्षण देईन. आणि देवाने हे जे वचन दिलं होतं त्याप्रमाणे खूप काळ देवाने त्यांना आशीर्वादित केलं देखील आणि देवाने त्यांचं संरक्षण देखील केलं. परंतु हे लोक वारंवार देवाच्या विरुद्ध वागत राहिले, वारंवार कृतघ्न होत राहिले. त्यांनी आपलं कठोर अंतकरण देवासाठी सौम्य केलंच नाही. आणि ज्याप्रमाणे अब्राहम आणि याकोब हे त्यांचे पूर्वज जसे देवावर मनापासून प्रेम करत होते आणि मनापासून देवावर विश्वास ठेवत होते आणि देवाशी प्रामाणिक होते, ते आपल्या पूर्वजांप्रमाणे ते देवाशी प्रामाणिक राहिले नाहीत. देवाने बराच काळ ह्यांना सुधारविण्यासाठी प्रयत्न केला. आपण जुन्या करारात बघतो की देवाने खूप संदेष्टे त्यांच्याकडे पाठवले. संदेष्टे म्हणजे देवाचा संदेश घेऊन येणारे. देवाने अशा बऱ्याच लोकांना त्यांच्याकडे पाठवलं ज्यांच्यावर देवाने पवित्र आत्मा ठेवला आणि हे संदेष्टे पवित्र आत्म्याद्वारे त्यांना संदेश देऊन सांगत होते, इस्रायला मागे वळ, तुझा देव परमेश्वर याच्याकडे परत फिर, देव तुला बोलावत आहे, आत्ता तरी पश्चाताप कर, आत्ता तरी तुझा वाकडा मार्ग बदल, आत्ता तरी तुझं हृदय सरळ कर. वारंवार हे संदेश ते इस्रायल लोकांना संदेश देत होते. वारंवार ते त्यांना देवापासून आलेले शब्द सांगत होते. परंतु हे लोक इतके ताठ मानेचे आणि इतक्या कडक हृदयाचे होते की देवाने जेवढे संदेश ते पाठवले त्या सगळ्या संदेशांना त्यांनी मारून टाकलं. त्यांनी आपलं हृदय तर बदललंच नाही, देवाकडे तर वळालेच नाहीत. उलट जे संदेश देवाने त्यांना संदेश देण्यासाठी पाठवले त्या संदेशांना इस्रायल लोकांनी जीवाठार केलं.
आणि शेवटी देवाचा पुत्र येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये आला. देवपुत्र त्यांच्यामध्ये येणार हे सुद्धा त्यांना संदेष्टाने अगोदर सांगितलं होतं. त्यांना माहिती होतं की मसीहा आमच्या देशात जन्म घेणार आहे, देव त्याचा पुत्र आमच्या देशामध्ये पाठवणार आहे, हे त्यांना माहिती होतं. ते मसीहाची वाट सुद्धा बघत होते. पण जेव्हा प्रत्यक्षात मसीहा येशू ख्रिस्त आला तेव्हा ते त्याला ओळखू शकले नाहीत, कारण त्यांची अंतकरणे एवढी कडक झालेली होती आणि ते एवढे ताठमानेचे बनले होते की देवपुत्राला ओळखणे एवढी अक्कल आणि बुद्धी त्यांच्याकडे राहिली नव्हती. येशू ख्रिस्त त्यांच्यामध्ये राहिला, त्यांच्यामध्ये फिरला, पुष्कळ अद्भुत करून त्याने सिद्ध करून दिलं की तो स्वर्गातून आलेला आहे, तो देवपुत्र आहे, हे त्याने दाखवून दिलं. पण त्यातल्या अनेकांना काही पटलं नाही आणि शेवटी हेव्याने, कपटाने, दुष्टपणाने त्यांनी येशूला पकडून मारण्याचा कट केला. ते एकसारखे योजना आखत होते येशूला ठार करण्याचा, कारण जसं त्यांनी अगोदर अनेक संदेष्टांना ठार केलं होतं, त्यांच्या पूर्वजांनी शेकडो वर्षे अनेक संदेष्टांचा जीवाघात केला होता आणि ही त्यांचीच मुलं होती, ते आता येशूला मारायला बघत होते. म्हणून येशूने त्यांना असा एक दाखला सुद्धा सांगितला होता की एका माणसाने आपला द्राक्षमळा काही माळ्यांना लावून दिला आणि तो दूर देशाला निघून गेला. हे जे कामकरी माळी त्या द्राक्षमळ्याची राखण करत होते त्यांना असं वाटायला लागलं की हा द्राक्षमळ आपलाच आहे आणि आपणच जणू त्याचे मालक आहोत. ज्या मालकाने हा द्राक्षमळा त्यांना लावून दिला होता आणि दूरदेशी गेला होता, त्याने कालांतराने असा विचार केला की माझ्या द्राक्षमळ्यामध्ये जे काही पीक आलं असेल त्यातलं काहीसं मला मिळायला पाहिजे, आणि म्हणून त्याने आपल्या एका नोकराला तिथे पाठवलं त्याचा हिस्सा घेण्यासाठी. जेव्हा मालकाने नोकराला द्राक्षमळ्यात पाठवलं तेव्हा द्राक्षमळ्यातल्या कामकऱ्याने विचार केला की आपण ह्याला मारून टाकूया, आणि त्याने त्याला मारून टाकलं. मग मालकाने दुसरा पाठवला नोकर, त्याने दुसऱ्या नोकराला पण मारलं. अशा रीतीने जेवढे नोकर त्याने पाठवले त्याने सगळ्यांना ठार केलं. आणि शेवटी द्राक्षमळ्याचा जो मालक होता त्याने विचार केला की माझ्या सगळ्या नोकरांनी हे मारून टाकतात, हे कुणाचंच ऐकत नाही आहे, तर आता मी माझ्या मुलाला पाठवेन, कदाचित माझ्या मुलाची हे भीड धरतील आणि मुलाचं ऐकतील. आणि म्हणून त्या मालकाने आपल्या मुलाला त्यांच्याकडे पाठवलं. मुलगा जेव्हा द्राक्षमळ्यामध्ये गेला तेव्हा त्या लोकांनी असा विचार केला की हा तर मुलगा आहे, म्हणजे हा वारीस आहे, तर आपण याला धरून मारून टाकू म्हणजे द्राक्षमळा कायमचा आपला होऊन जाईल. आणि त्यांनी खरोखर त्या मुलाला धरलं, ठार केलं आणि द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिलं. येशू विचारतोय, तर मग तुम्ही मला सांगा की जेव्हा धनी येईल तेव्हा तो ह्यांचं काय करेल? तो द्राक्षमळ्याचा धनी आहे, त्याने यांना द्राक्षमळा फक्त लावून दिलेला आहे काही काळासाठी, आणि द्राक्षमळ्यातून थोडंसं उत्पन्न घ्यावं म्हणून त्याने एक नोकर पाठवला, ह्यांनी मारून टाकला, दुसरा पाठवला मारून टाकला, तिसरा पाठवला मारून टाकला, आणि शेवटी त्याने विचार केला मी माझा मुलगा पाठवतो, कारण मुलाची निश्चितपणे ते भीड धरतील, आणि मुलगा पाठवला तर हे म्हणतात की हा तर वारीस आहे, याला आपण मारूनच टाकायला पाहिजे, म्हणजे द्राक्षमळा कायमचा आपला होईल, आणि त्याने मुलाला मारून टाकलं. येशू म्हणतो तेव्हा धनी येईल मग ह्यांचं काय करेल, तो ह्यांची काय अवस्था करेल, यांना तिकडून हाकलून लावेल, अतिशय कडक शिक्षा करेल आणि द्राक्षमळा दुसऱ्यांना लावून देईल. हालेलुया, हालेलुया. एवढं स्पष्ट उदाहरण आणि स्पष्ट दाखला सांगितल्यानंतर इस्रायलच्या शास्त्री, परुषी, विद्वान, पंडितांना समजलं की हा बाकी कोणाला बोलत नाहीये, हा आम्हालाच बोलतोय. त्यांना ही गोष्ट चांगली माहिती होती की त्यांच्या पूर्वजांनी संदेष्टांना मारून टाकलं होतं. देवाने जेवढे संदेष्टे पाठवले त्या सगळ्या संदेष्टांचा त्यांच्या पूर्वजांनी जीवाघात केला होता, आणि आता ते देवपुत्राला मारण्यासाठी सुद्धा योजना आखत होते. म्हणून तो येशू जो काही दाखला देतोय तो आमच्यासाठीच देतोय हे त्यांना बऱ्यापैकी समजलं होतं. पण तरी सुद्धा मन बदलणं दूरच, त्यांचं मन अधिक कडक होत गेलं, ते अधिक मनाने अहंकारी बनत गेले आणि येशूला संपवण्यासाठी अधिकाधिक प्रयत्न करायला लागले. आणि म्हणून या वचनात म्हटलेलं आहे की येशू यरुश्लेमकडे बघून रडत रडत म्हणाला की मान आज तरी तू शांतीच्या गोष्टी ऐकल्या असत्या तर किती बरं झालं असतं, पण आत्ता त्या तुझ्यापासून गुप्त ठेवण्यात आलेल्या आहेत.
तुझं काय होईल, देवाने तुला आत्तापर्यंत संरक्षण दिलं होतं, पण आता तुझं संरक्षण संपलं. आता शत्रू तुला चोहू बाजूने घेरेल, तुझा कोंडमारा करेल, तुला धुळीस मिळवेल, कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. इस्रायलच्या हुशार विद्वान पंडितांनी येशूला हेव्याने आणि कपटाने धरलं, त्याला क्रुसावर खिळून मारलं. येशू ख्रिस्त क्रुसावर मरण पावला आणि त्यानंतर थोड्याच वर्षात इस्रायलवरती शत्रूने हमला केला. मोठा हल्ला त्यांच्यावरती झाला आणि हा एवढा जबरदस्त हल्ला त्यांच्यावर होता की ते आपल्या भूमीत स्वतःच्या भूमीमध्ये स्वतःच्या जागेमध्ये राहू शकले नाहीत. तिकडून ते जगभर विखुरले गेले. त्यांना पळता भुई थोडी झाली, कारण त्यांच्यावर शत्रूने एवढा जबर हल्ला केला होता की ते त्यांच्या देशात राहू शकले नाहीत. त्यांना आपला देश सोडून दुसरीकडे पळत जायला लागलं. ते भटकत गेले, वेगवेगळ्या देशामध्ये गेले आणि जिथे जिथे गेले त्यातल्या बहुतेक सगळ्या देशामध्ये त्यांचा प्रचंड छळ करण्यात आला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण प्रभू येशूने त्यांना अगोदरच ही भविष्यवाणी त्यांच्यासाठी करून ठेवली होती की तुला ते धुळीस मिळवतील. तुला आणि तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवलं जाईल. का? कारण तुम्ही देवाच्या शांतीच्या गोष्टी स्वीकारल्या नाहीत. तुम्ही देवाचा मार्ग स्वीकारला नाही. तुम्ही देवाची वचनं स्वीकारली नाहीत आणि तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. हालेलुया, हालेलुया. आजही इस्रायल राष्ट्र अस्तित्वामध्ये आहे. आजही ह्यांचे सगळे वंशज त्या देशामध्ये आहेत, परंतु इस्रायलमध्ये शांती नाही आहे. इस्रायलमध्ये शांती नाही आहे. त्यांच्यावर ठिकठिकाणाहून हल्ले होत आहेत. त्यांच्यावर हल्ले करण्याच्या योजना वेगवेगळे देश आखत आहेत आणि इस्रायलमध्ये मोठी प्रगती सुरू आहे. त्यांच्या देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोठी प्रगती होत आहे, पण एक खरी आत्मिक शांती जी हवी आहे ती आज इस्रायल देशात नाही आहे. आणि इस्रायल देशातले लोक आजही येशू ख्रिस्ताला देवपुत्र म्हणून स्वीकारत नाही आहेत. जेव्हा परराष्ट्रीय लोक येशूवर विश्वास ठेवून देवाच्या राज्यात जात आहेत, तेव्हा हे निवडलेले लोक मात्र अजूनही अंधारात आहेत. याचं कारण देवाने त्यांच्यावर केलेली कृपा त्यांनी ओळखली नाही. हालेलुया, हालेलुया. येशू ख्रिस्त मेल्यानंतर जेव्हा पेंटेकॉस्टच्या दिवशी शिष्यांना पवित्र आत्मा मिळाला, त्यानंतर शिष्य सामर्थ्याने भरून गेले आणि लवकरच ते इस्रायलमधून बाहेर पडले, जगभरात जिकडे तिकडे गेले, येशूचं नाव सांगायला लागले आणि येशूचं नाव जगात पसरत गेलं. आज संपूर्ण जगात येशूचं नाव पसरलेलं आहे. अगणित लोक येशूवर विश्वास ठेवत आहेत आणि स्वर्ग राज्य मिळवत आहेत, परंतु राज्याचे पुत्र म्हणजे इस्रायल लोक अजून अंधारात आहेत. वर्षानुवर्षे त्यांचे हाल हाल झाले, वर्षानुवर्षे त्यांनी दुःख भोगलं. येशू ख्रिस्त क्रुसावर मेल्यापासून आजच्या दिवसापर्यंत त्यांचे हाल हाल होत आहेत. ज्या वेळेला येशूला क्रुसावर मारलं तेव्हा इस्रायल लोक बोलले होते की ह्याचं रक्त आमच्यावर आणि आमच्या मुलाबाळांवरती येऊ, याचं रक्त, याच्या रक्ताचे सगळे शाप आमच्यावर येऊत, असं ते बोलले होते. आणि ते शाप ते आजपर्यंत भोगत आहेत. त्यांच्या देशात शांती नाही आहे. येशू ख्रिस्तावर मेल्यानंतर काही वर्षात जो त्यांच्यावर मोठा हल्ला झाला, तेव्हापासून आजच्या दिवसापर्यंत ते अस्वस्थ आहेत, अशांत आहेत. सगळे त्यांना संपवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ही जी इस्रायलची गत झाली, याचं कारण हे आहे की त्यांनी देवाने त्यांच्यावर केलेलं प्रेम ओळखलं नाही. देवाने त्यांच्यावर केलेली कृपादृष्टी, तो वेळ, तो समय त्यांनी ओळखून घेतला नाही. जशी गत इस्रायल लोकांची झाली, अगदी तशीच गत संपूर्ण पृथ्वीवर अनेक लोकांची होत आहे. देवाची इच्छा आहे की आपलं तारण व्हावं. देवाची इच्छा आहे की आपल्याला पापांची क्षमा मिळावी. देवाची इच्छा आहे की आपण त्या दुष्ट सैतानाच्या हातातून बाहेर यावं. देवाची इच्छा आहे की आपल्या जीवनामध्ये आनंद असावा, आपण शांतीत असावं, आपण निरोगी राहावं आणि आपण अतिशय चांगलं जीवन जगावं, अशी देवाची इच्छा आहे. परंतु ही जी देवाची इच्छा आहे ही आपल्या जीवनात पूर्ण होत नाही आहे, कारण आपण देवाच्या कृपेला योग्य प्रकारे प्रतिसाद देत नाही. देव अनेकांना हाक देतो, अनेकांना त्याच्या जवळ बोलावतो, परंतु या देवाच्या कृपेला लोक प्रतिसाद देत नाहीत. ज्याप्रमाणे द्यायला पाहिजे त्याप्रमाणे प्रतिसाद देत नाहीत. देवाच्या गोष्टीला नेहमी आम्ही शेवटच्या क्रमांकावर ठेवतो.
अगोदर सगळ्या आमच्या गोष्टी, खाणं पिणं झोपणं, आमची कामं, आमचे व्यवसाय, आमचे उद्योगधंदे, आमचा अभ्यास, आमची शाळा, आमचा कॉलेज, सगळं अगोदर आहे. आणि देवाच्या गोष्टींना मात्र आम्ही अगदी शेवटच्या क्रमांकावर ठेवतो, कारण आम्हाला त्याचं काही महत्त्व समजत नाही. कितीतरी लोकांना देवाच्या वचनांचं, देवाच्या राज्याचं काही महत्त्व समजत नाही, आणि म्हणून देवाने त्यांच्यावर केलेल्या कृपेचा वेळ निघून जातो. हे लक्षात ठेवा की प्रत्येक माणसासाठी देवाने नेमलेला एक वेळ आहे, प्रत्येक माणसासाठी देवाने ठरवलेली एक वेळ आहे. ती वेळ जेव्हा त्याच्या जीवनामध्ये येते, तेव्हा त्याला कोणीतरी देवाविषयी सांगतं, कोणीतरी त्याला देवाकडे आणण्यासाठी प्रयत्न करतं. देव कोणत्या ना कोणत्या माध्यमाने, कोणत्या ना कोणत्या मार्गातून त्याला स्वतःकडे आणण्याचा प्रयत्न करत असतो, अशासाठी की एकदा तो देवाकडे वळाला की तो त्या दुष्ट सैतानाच्या हातातून मुक्त होईल आणि त्याच्या जीवनातले शाप निघून जाऊन तो पापमुक्त होईल, आशीर्वादित होईल. आणि म्हणून देव कोणत्या ना कोणत्या मार्गाने प्रयत्न करतो, परंतु अनेक लोक देवाच्या या प्रयत्नाला दाद देत नाहीत, प्रतिसाद देत नाहीत, आणि मग तो वेळ निघून गेला की पुन्हा एकदा सैतान येऊन त्यांना अशा प्रकारे पकडतो की मग मात्र ते सैतानाच्या हातातून बाहेर पडू शकत नाहीत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तुझ्यावर कृपा केल्याचा समय तू ओळखला नाहीस. तुझ्यावर कृपा केल्याचा समय म्हणजे हा समय असतो, देवाने कृपा केल्याचा समय असतो, देवाने ठरवलेली वेळ असते. त्या वेळेमध्ये देव आपल्याला त्याच्याकडे आणण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने प्रयत्न करत असतो. एखादे आई वडील आपल्या मुलांना येशूकडे आणायचा प्रयत्न करतात, खूपदा सांगतात, त्यांच्यासाठी प्रार्थना करतात, आणि मुलगा मात्र ऐकत नाही. आईने कितीही सांगितलं, वडिलांनी कितीही सांगितलं तरी ऐकत नाही. पण आई किती काळ सांगत राहणार, वडील किती काळ सांगत राहणार? कालांतराने ही वेळ संपून जाते आणि सैतान येऊन त्या मुलाच्या जीवनामध्ये काम करायला जोरात सुरुवात करतो. तुझ्यावर कृपा केल्याचा समय तू ओळखला नाहीस. खूप सारे लोक असे असतात की जे प्रार्थनेला येतात सुद्धा, प्रवचन ऐकतात सुद्धा, स्वतः बायबल वाचतात सुद्धा, काही प्रमाणात प्रार्थना करतात सुद्धा, परंतु देवाला हृदयात जो खरा बदल हवा आहे, खरं परिवर्तन हवं आहे, ते मात्र ते शेवटपर्यंत करत नाहीत. देवाला जो आपल्या हृदयात बदल हवा आहे तो बदल करत नाही. प्रार्थना करता का? करतो. बायबल वाचता का? वाचतो. पण स्वार्थ मात्र जात नाहीये. प्रार्थना करतो आम्ही, बायबल वाचतो आम्ही, प्रवचन नियमितपणे ऐकतो, प्रार्थनेत आम्ही नियमितपणे भाग घेतो, पण गर्व काही केला जात नाही, स्वार्थ काही केला जात नाही, दुसऱ्यांना मदत करायची इच्छा काही केल्या होत नाही, दुसऱ्यांना क्षमा करायची इच्छा होत नाही, वाकड हृदय काही केल्या बदलत नाही, कपट जात नाही, खोटारडेपणा जात नाही, लबाडी जात नाही. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जरी तुम्ही या प्रार्थना सभेमध्ये भाग घेत असाल, तरी सुद्धा या प्रार्थना सभेत तुम्ही जे काही ऐकता त्यानुसार स्वतःला बदलणं आवश्यक आहे. जर तुम्ही ही प्रार्थना ऐकत आहात, हे प्रवचन ऐकत आहात, तर निश्चितपणे देवाने तुमच्यावर हा कृपा केल्याचा समय आहे. ही देवाने तुमच्यावर कृपा केल्याची वेळ आहे, कारण सगळे लोक यावेळेला हे प्रवचन ऐकू शकत नाही, तुम्ही ऐकू शकता, म्हणजे तुमच्यावर कृपा केल्याचा हा समय आहे. ही देवाने तुम्हाला दिलेली वेळ आहे, तुम्ही या वेळेचा चांगला वापर करणार आहात का? सदुपयोग करणार आहात का? तुम्ही या वचनांप्रमाणे स्वतःचं हृदय बदलणार आहात का? स्वार्थ सोडणार आहात का? खूप लोक भयंकर स्वार्थी असतात, प्रार्थनेत येतात, प्रार्थनेत भाग घेतात, प्रवचन ऐकतात, पण नेहमी माझं 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 आणि माझं, फक्त माझा विचार करत असतात, बाकी कोणाचा विचार करत नाहीत. जो येशूचा बनलेला आहे तो माझं बघत नाही तर दुसऱ्यांचं बघतो. तुम्ही जर दुसऱ्यांचा विचार करणारे लोक झालेला असाल तर तुम्ही येशूचे लोक बनलेला आहात. आणि अजूनही तुम्ही माझं 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 बोलत असाल तर याचा अर्थ अजूनही देवाला जो बदल तुमच्या हृदयात हवा आहे तो झालेला नाहीये. हालेलुया, हालेलुया. ही प्रार्थना सभा तुम्ही बघताय म्हणजे देवाने तुमच्यावर कृपा केल्याचा हा समय आहे. तुम्ही जर घरी बायबल वाचू शकताय, प्रार्थना करू शकताय, म्हणजे देवाने तुमच्यावर हा कृपा केल्याचा समय आहे. हा वाया जाऊ देऊ नका. म्हणून येशूने सांगितलं की प्रकाश जोपर्यंत तुमच्याकडे आहे तोपर्यंत चाला.
प्रकाश तुमच्याकडे आहे तोपर्यंत चाला, कारण एकदा तो प्रकाश निघून गेला आणि तुम्ही जर प्रकाशात नसाल तर अंधार येऊन तुम्हाला असं काही घेरेल की पुन्हा मात्र तुम्ही त्यातून बाहेर पडणार नाहीत. आणि जुन्या करारात म्हटलेलं आहे, परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा आणि तो जवळ आहे तोच त्याचा धावा करा. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा हे प्रत्येक माणसासाठी व्यक्तिगतरित्या वचन आहे. तुमच्या जीवनात परमेश्वर प्राप्तीचा काळ देवाने नेमून दिलेला आहे. तुमच्या जीवनात देव जवळ असण्याचा काळ देवाने नेमलेला आहे. परमेश्वर प्राप्तीचा काळ आहे तोवर त्याला शोधा आणि तो तुमच्या जवळ आहे तोच त्याचा धावा करा, तोच त्याला मिळवून घ्या, तोच त्याचे बना. नाहीतर एकदा तो काळ संपला की तो दुष्ट येऊन तुम्हाला अशा रीतीने पकडेल की पुन्हा तुम्ही त्याच्या हातातून बाहेर पडू शकणार नाहीत. आज इस्रायल लोकांची जी गत झालेली आहे, इस्रायल लोकांची जी अवस्था झालेली आहे ती महाभयानक अवस्था आहे. गेली 2000 वर्षे येशू ख्रिस्त क्रुसावर मेल्यापासून आजच्या दिवसापर्यंत हे राष्ट्र प्रचंड दुःख भोगत आहे. तांत्रिक प्रगती त्यांची खूप सुरू आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांची प्रगती सुरू आहे, परंतु दुसऱ्या बाजूने खरी आत्मिक शांती जी पाहिजे ती त्या राष्ट्राकडे नाही आहे. ते राष्ट्र सगळ्या बाजूने शत्रूने घेरलेलं असं राष्ट्र झालेलं आहे. कोणी कधी हल्ला करेल, कोणी कुठूनही हल्ला करेल अशा रीतीने त्यांची अवस्था झालेली आहे. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जे इस्रायल राष्ट्राचं झालं त्यांच्यावर देवाने कृपा केल्याचा समय त्यांनी ओळखला नाही. ते एकसारखे नाकारत राहिले, झिटकारत राहिले, देवाची कृपा धुडकावत राहिले आणि आज त्यांची वाईट अवस्था झालेली आहे. तशीच अवस्था अनेक लोकांची होते, अनेकांची. त्यांना देव वेगवेगळ्या मार्गाने देवाकडे आणायचा प्रयत्न करतो आणि ते मात्र झिटकारत राहतात, नाकारत राहतात. एकतर ते देवाजवळ येत नाहीत किंवा आले तरी देवाच्या इच्छेप्रमाणे स्वतःमध्ये बदल करत नाहीत. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज या वचनाद्वारे देव तुमच्या हृदयात तुमच्याशी बोलत आहे. देव तुम्हाला सांगत आहे, वेळ थोडा राहिलेला आहे, वेळ अतिशय थोडा राहिलेला आहे. तुम्ही जर हे प्रवचन ऐकत आहात तर देवाने तुमच्यावर केलेली ही कृपा आहे. हा तुमच्या जीवनातला कृपेचा समय आहे. कदाचित 6 महिन्यांनी तुम्हाला ही प्रार्थना ऐकायला मिळणार नाही, कदाचित 1 वर्षाने तुम्ही अशी प्रार्थना ऐकू शकणार नाहीत. तुमच्यासाठी आहे ते, सगळ्यांसाठी नाही. तुमच्या व्यक्तिगत जीवनात देवाने तुम्हाला दिलेला हा वेळ आहे. हा वेळ निघून जाईल आणि देवाचं नाव दुसऱ्यांकडे जाईल, तुम्हाला मात्र संधी मिळणार नाही, तुमची संधी निघून जाईल. म्हणून हृदय कडक करू नका, नम्र बना, स्वतःचं हृदय बदला, वाकडं हृदय बदला, देवाच्या कृपेला योग्य असा प्रतिसाद द्या, देवाला आवडेल असा प्रतिसाद द्या. तुमचं हृदय बदला, देवाला खुश करण्याचा प्रयत्न करा, माणसांना खुश करायचा प्रयत्न करू नका. माणसं तुमच्यावर कितीही खुश झाली पण देव नाराज झाला तर काय फायदा आहे. तो जीवनदाता परमेश्वर आहे, तो आशीर्वादांचा उगम आहे, तो सगळं काही देऊ शकतो, तो वाचवू शकतो. त्याने वाचवलं नाही तर कुणीही आपल्याला वाचवू शकत नाही. म्हणून माणसांना खुश करायच्या मागे लागू नका, देवाला खुश करायचा प्रयत्न करा. वाकडं हृदय बदला आणि देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगा, म्हणजे देवाची ही कृपा जी तुमच्यावर आता झालेली आहे ती शेवटपर्यंत सुरू राहील. तुम्ही देवाच्या कृपेमध्ये टिकून राहाल, देवाचं संरक्षण तुम्हाला मिळेल आणि त्या दुष्टापासून नेहमीच तुमचं रक्षण होईल. हालेलुया, 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 हालेलुया. तुमचं नाव काय? अनिता पंचाल. काय झालं होतं तुम्हाला? मला एप्रिल महिन्यामध्ये सांधिवात्याचा त्रास झाला होता. मला खूपच त्रास चालू झाला तर मी नंतर मला डॉक्टरकडे घेऊन गेले तर डॉक्टरांनी सांगितलं तुमचा सांधिवाताचा त्रास खूप जास्त वाढला आहे करून. तर मला खूप त्रास होत होता, माझे हातपाय असे म्हणजे काम नव्हते करत, मी असेच हात ठेवायचे आणि पाय पण माझे काहीच काम नव्हते करत. तर मी इतके मला दुखायचे की म्हणजे इतकी वेदना होण्याची की माझ्या चांबडीमध्ये सुद्धा इतकं वेदना होतं की मी रडत बसायची आणि मला काहीच करायला
करायचं, सर्वी सेवा हेच करायची माझी. पण तशामध्ये प्रभू मला कंटिन्यू आवाज देत होते की घाबरू नको, तू बरी होशील, मी आहे ना तुझा, असं करून प्रभू मला खूप सांत्वन द्यायचे. कारण की मला खूप एकटंपण वाटायचं त्याच्यामध्ये आणि मी खूप रडत असायची प्रभूजवळ की प्रभू हे काय झालं काय झालं करून. मग तशाच हालतमध्ये मी होती, मला दिसायचं पण बंद झालं होतं, मला काय डोळ्यासमोर दिसायचं पण नाही. हे जुलै एप्रिल 2022 झालं. 22 आता हे एप्रिल हे महिना गेला ना, त्याच्यामध्ये मला झालं. आणि हा त्रास एवढा वाढला की मला जेवायला पण माझं जेवण पण सुटलं आणि पूर्ण सांध्यामध्ये माझं इतकं दुखणं होतं, इतकं सुजन होती, पाय बी असे एवढे एवढे सुजलेले होते. मी आता उभी राहते असं मला उभं राहायला नव्हतं येत. आता जसे उभे तसे उभे राहता येत नव्हतं. माझे पूर्ण पाय असे गोल झाले होते, राऊंड आणि लाल लाल झाले होते. आणि माझा तोल जायचा, मी अशी उभी राहायला बघायची, माझी तोल जायचा. आणि मला उठायलाच नाही, उभं राहिलाच नाही. मागून बी जे गुडघ्याचा भाग होता तो असा पूर्ण टाईट झाला होता, लाकडासारखं. एवढं एवढा त्रास झाला होता. तर हे मला असे मागून उठवून असे उचलून उभं करायचे किंवा असे थोडं चालवायचे हात पकडून. आणि मी कुठेच जाऊ नव्हती शकत. पावसाचा दिवस चालू झाले तेव्हा तर मला असं पाण्यात पाय बी ठेवायला नव्हतो. पाय ठेवला तर इतकं नस वडायला लागले. मग मी तशाच ह्याच्यामध्ये सिस्टर मला बोलली की तू शिबिरला जा. तर मग मी दोन वेळा ट्राय केलं शिबिरला जायचं, तर माझी सिरियस तब्येत व्हायची एकदम. मग तिसऱ्यांदा परत मला प्रभूचा आवाज आला, तू शिबिरला जा. प्रभू मला कंटिन्यू माझ्याशी बोलत होते. आणि हा सर्व त्रास व्हायच्या चालू व्हायच्या अगोदर मला दिसलं प्रभूने मला असं मिठीत धरलं आहे, हाच फोटो मला दिसला. आणि त्याच्यानंतर मला हा त्रास चालू झाला आणि प्रभूने मला खूप सांत्वन दिलं. आणि मग नंतर मी शिबिरला गेले, त्याच हालतमध्ये मी शिबिरला कसं पण करून गेले. मला ट्रेनमध्ये पण उभं राहायला होत नव्हतं, तरी पण माझी आई आणि हे मला घेऊन गेले. तुमची आई आणि मिस्टर तुम्हाला निवासी शिबिरात घेऊन गेले? हां, तिकडे घेऊन गेले. आणि तिकडे मी कंटिन्यू स्वेटर वगैरे घालून ठेवलं होतं, मला काय करायला होतच नव्हतं. मी कशी तरी गेले आणि मग नंतर मला 13 तारीखला शिबिर संपणार होतं. तर मी प्रभूला बोलले, प्रभू अजून मला चंगाई का नाही वाटत आहे? तर प्रभू बोलले, रडून पश्चाताप कर. तर तिकडे मला रडायलाच नाही आलं होतं. मग शेवटी प्रार्थनामध्ये मी प्रभूला प्रार्थना केली की प्रभू तुम्ही माझ्याकडून रडून प्रार्थना करून घ्या पवित्र आत्मा. मला खूप रडायला आलं. मग नंतर अगोदर तुम्हाला रडायला येत नव्हतं, पश्चाताप होत नव्हता? पश्चातापासाठी रडायला नव्हतं येत, असं रडायला येत होतं. ते वेदना होत होत्या तेव्हा, माझं बाहेरच नव्हतं निघत असं होत होतं मला. तर मग नंतर मला रडायला आलं, मी खूप रडले लास्टच्या प्रार्थनामध्ये. मग जसंच घरी आले हळूहळू मला बरं वाटायला लागलं. आणि डॉक्टर तर बोलले होते रक्त चढवायला लागेल, खूप काय बोलले होते. प्रभू माझ्याशी बोलत होते, मला खूप आनंद होता त्याचा. म्हणून तर हळूहळू मला बरं वाटायला लागलं. एक हप्ता पण नाही झाला आणि मी पूर्ण बरी झाले. शिबिरामध्ये प्रभू येशूची दया झाली आणि तुमचा संधिवाताचा त्रास निघून गेला. हो, आणि त्यानंतर तुम्ही पूर्ण बरे झाले? हो, आज मी पूर्ण काम करून घरचं आले. सूज वगैरे काहीच नाही? नाही, अजिबात काय वेदना नाही. हात असे जातच नव्हते, फक्त असेच राहत. कसे असेच राहायचे हात? फक्त हे हात मला हात असं उतरून घ्यायचे हात आहे ना, असं वरती घ्यायचं आहे ना, ते वरती असे हारू ठेवायचे. तसं एवढी त्यांची अवस्था खराब झाली होती, एवढी खराब होती. तुम्ही सांगा की तुम्ही सर्व त्यांची सेवा करायचे? हा, सेवा करायची. आणि ते टॉयलेट डायरेक्ट नाही बसायची, बकेट घेऊन बसायची. डायरेक्ट असं बसू नाही शकत आहे, इंग्लिश टॉयलेट नव्हतं ना, तर बकेट घेऊन ते टॉयलेट करायची. म्हणजे त्यांना बसताही येत नव्हतं नीट? बसतं नाही होत. आणि त्यांचं सर्व तुम्ही करत होता? हा, मी सेवा करत होतो सर्व. जेवण वगैरे भरवणे त्यांना? हां, ते जेवण तर जेवायची, पण बाकी सर्व जर बसली ना खाली तर उचलायचं, काय टॉयलेटमध्ये बसली त्या उचलायचं, घेऊन जायचं. आणि जेव्हा हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलं ना, त्या व्हील चेअरमध्ये घेऊन त्याला फिरलं. व्हील चेअरमध्ये? हां, व्हील चेअरमध्ये घेऊन फिरलं. ते एवढी हालत होते त्या, म्हणजे चालू नाही शकत, व्हील चेअर घेऊन फिरायचं. आणि त्याच्या हातापायला जी सूज आली तुम्ही बघितली होती? हां, बघितलं नाही, पुन्हा नाही सुजलं होतं. हे सुजलं होतं पुन्हा. किती सुजलं होतं तरी असं? म्हणजे हड्डी नाही दिसायची एवढं सुजायचं. हड्डी आहे ना आपली, दिसते ना, ते हड्डी नाही दिसायची, सुजन आली होती. आणि ह्याच त्रासामध्ये मला एक दिवशी असं झालं की माझे जबडे लॉक झाले, मला तोंड उघडायला होत नव्हतं. तर मी चम्मच घेतला तर मला चम्मचसुद्धा तोंडात टाकायला होत नव्हतं, ते पण लॉक झाले एकदम. नसाचा प्रॉब्लेम होता ना. तर मग परत मला प्रभूचा आवाज आला, घाबरू नको, धीर ठेव, हिम्मत हारू नको. तर मला रात्री मी झोपले तर मला रात्री हे फोटो दिसला देवाचा. आणि मग असं दिसलं का माझं हे जबडं आहे प्रभूच्या ह्याच्यामध्ये जाऊन असं मिळाला. आणि सकाळी मला पूर्णपणाने बरं वाटत होतं देव.
त्यानंतर प्रभू येशूच्या दयेने ते जबडा मुक्त झाला आणि तुम्हाला दिसत नव्हतं म्हणजे कसं थोडं दिसत होतं की कसं काय म्हणजे पडदा याचा डोळ्याचा अगोदर तर स्टार्टिंगला रात चालू झालं तर काहीच असं दिसायचं नाही असं वाटायचं म्हणजे कोण आहे समोर काय आहे असं व्हायचं मला आणि चक्कर चक्कर यायची उभं राहायला न्यायचं जेवायला न्यायचं खूप हालत खराब आणि हाताचे पायाचे सांधे असे जोरात दुखायचे हे जे बोटं दिसतात ना हे असं इकडून पूर्ण सुजून जायचे असे वाकत नव्हते हे मुठ्ठी नव्हती अशी मुठ्ठी बंद करता येत नव्हती ना अजिबात नाही माझे असेच हात राहायचे मला मच्छर जरी चावली मी अशी बघत राहायचे पण मी मारू नव्हती शकत असं काय बोलता मच्छर चावले तरी तुम्ही काय करू शकत नव्हतं नाही अजिबात नाही माझ्या हालचालत नव्हती काहीच पण प्रभू येशूच्या दयाने सिस्टरने सांगितलं आणि तुम्ही निवासी शिबिरमध्ये भाग घेतला आणि आता त्यावेळेपासून प्रभूने तुम्हाला बरं केलेलं हो मी प्रभूला कोटी कोटी धन्यवाद तिथून आली ना तिथून आली ना तर एवढ्या पाण्यामध्ये आली ती नाही पहिल्या पाण्यामध्ये पाय जायचं ना तर त्रास व्हायचा पण पाण्यामध्ये आली ती आम्ही ज्या दिवशी शिबिरवरून आलो खूप पाऊस होता खूप आणि मी पूर्ण भिजली होते पण मला काहीच त्रास झाला नाही एकदम ओली झाले होते अगोदर पाण्यात पाय टाकला तरी त्रास व्हायचा त्रास होत होता पण प्रभू येशूने तुम्हाला त्या त्रासातून बरं केलेलं हा प्रभूने मला बरं केलं मी अशी दोन केस बघितले आहे ते अजून तर बरं नाही झालंय माझी एक बहीण आहे संधिवादामुळे बरं होत नाही झाली ती एक माझी बहीण आहे गावाला राहते आहे आणि एक दुकानच्या मागे बाई आहे पोरगी आहे तिला पण असं त्रास आहे कधी पण प्रभू येशूने तुमच्या बायकोला बरं केलं हा हिला बरं केलं म्हणजे मला वाटलेलं आम्हा दोघांना की मी वाचणारच नाही एवढी हालत माझी झाली एवढी कंडिशन खराब झाली हो खूपच खराब झाली होती पण प्रभूने तुम्हाला वाचवलं आणि पुढची साक्ष काय मला 2009 पासून सर्दीचा त्रास होता भयंकर त्रास होता एक मिनटं बी सर्दी थांबायची नाही मी अशी चपाती जरी लाटली तर एक चपाती लाटायची परत हात धुवायची दुसरी चपाती लाटा परत हात धुवायची इतकं सतत मला रुमाल वापरायला लागायचं आणि मी दिवस रात्र नाक पुसत राहायची मला एवढे एवढे रुमाल जमा व्हायचे माझे मला एकदम त्रास एवढा भयंकर होता डोकं दुखायचं त्याच्यामुळे कुठे याय जायला प्रवास करायला मला मन नाही व्हायचं मी इथे बी यायचं तर एकदम मला कसं तरी म्हणजे त्रासाने यायचे जायचे परत बसमध्ये बरं मला खूप त्रास व्हायचा सारखं लघवीला व्हायची मिनटा मिनटाला खूप त्रास व्हायला चालू झाला मग मी सिस्टरांना भेटली होती काउन्सिलिंगमध्ये 2021 तर सिस्टरांनी माझ्यासाठी प्रार्थना केली त्या दिवशी मी आईकडे गेली पहिल्यांदा मी जाऊन बिना गोळी खाल्ल्याने आरामशीर झोपले होते प्रभू येशूने तुम्हाला एवढ्या वर्षाच्या सर्दीच्या त्रासातून बरं केलं हा 13 वर्ष सर्दी राहील 13 वर्ष आणि सिस्टरने प्रार्थना केली त्याद्वारे प्रभू येशूच्या दयाने आता त्रास होत नाही आता काहीच त्रास नाही मी पावसात भिजून आईस्क्रीम बी खाल्ली मला काहीच नाही झालं अगोदर तसं करता येत नव्हतं मी काहीच थंड नाही खायची मी घाबरायची एवढा त्रास आणि आता रुमाल वगैरे एवढे वापरायला नाही आता नाही वापरत रुमाल काहीच नाही त्याच्यावर प्रभू येशूने तुम्हाला बरं केलं हो मला बरं तुमचं नाव सांगा ईशानी योगेश कडू काय साक्ष आहे माझी साक्ष आहे की माझ्या तोंडामध्ये भरपूर छाले यायचे मला जेवायला नाही व्हायचे आणि मला भरपूर वर्ष 10 वर्षाचा त्रास होता इथे मी प्रार्थनाला 2 महिने झाले मला पण मला एकदा पण नाही छाले आले म्हणजे 2 महिन्यापूर्वी जेव्हा तुम्ही इथे पहिल्यांदा आले त्यानंतरपासून एकदाही तोंडात छाला आला नाही म्हणजे तोंड आला नाही तुम्हाला नाही एकदा पण नाही आला 10 वर्षापासून तुम्हाला असं त्रास होत होता हा 10 वर्षापासून म्हणजे किती किती दिवसांनी तुम्हाला तोंड यायचं 15 दिवसांनी यायचं मला जेवायला पण नाही व्हायचं मग तुम्ही काय जेवायचे काय नाही कुठे पाणी नाही तर असंच साधं साधं खायचं आणि दुसरं काय त्रास होता दुसरं माझं पाय दुखायचे रात्री झोपायचं रात्री 1-2-3 वाजायचे झोपच नाही यायची इथे येऊन माझा पायाचं पण फरक पडला आता पायाच्या दुखणं पण निघून गेलेलं आहे हा पाय दोन्ही पण पाय दुखायचे दोन्ही पण पाय दुखायचे कधीपासून ते पण 10 वर्षापासून म्हणजे मी काम करायची रात्रीची झोपायची तर माझे पाय दुखायचे आणि इथे जेव्हा तुम्ही पहिल्यांदा आला तेव्हा हे दोन्ही पण त्रास निघून गेले हा दोन्ही पण त्रास निघून त्यानंतर एकदा पण असं रात्री तुमचे पाय दुखले नाही किंवा तोंडात तोंड आलं नाही असं एकदा पण नाही झालं प्रभूने तुम्हाला बरं केलं तुम्ही जोरात ताळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या भाऊ तुमचं नाव सांगा माझं नाव शिवाजी ठोके आहे मी वाफी गुजरातून आलो माझी साक्षी अशी आहे की माझ्या लग्नाला कमी किंवा 33 वर्ष झाले लग्नामध्ये ते बूट आला होता ते घातला तर माझ्या पायाला एलर्जी झाली तर एलर्जी जाऊन खाज यायची आणि कोडासारखे डाग व्हायचे नंतर मी दवाखान्यात गेलो तो डॉक्टरांनी सांगलं की तुम्ही पुन्हा ते बूट घालायचाच नाही बूट घातला तर तसंच होईल तुम्हाला आता मी 33 वर्षापासून बूटच घालत नव्हतो
स्लीपर चप्पलच वापरायचो. तर आता 4-5 महिने झाले आमच्या कंपनीत असा नियम निघाला की बूट नाही घातला तर मध्ये इंट्रेस्ट नाही. तर मग मी पहिले उन्हाळ्याचा कपड्याचा बूट घातला. आता ते कपड्याचा बूट पावसाळ्यामुळे ओला होत होता. नंतर मी ते प्लास्टिकचा बूट घेतला आणि कंपनीत गेलो तर माझ्या पायाला खाज यायची. खाज येऊन असं मला वाटलं आता पहिल्यासारखंच होतं. पण मी कंपनीतच तेल नेत असतो रोज पी आणि कंपनीतच प्रार्थना केली, हे प्रभू आता जर बूट जर नाही घातला तर माझी मला इंटरेस्ट नाही, माझी नोकरी जाईल. मी कंपनीतच विश्वासाने प्रार्थना केली आणि तेलाचा वापर केला. आणि माझी दुसरी साक्ष म्हणजे आता तुम्हाला म्हणजे ती खाज येत नाही अजिबात, पूर्ण नाही झालं. एक महिना झाला मी बूट घालून जातो. एक महिना तुम्ही आता बूट घालता खाज अजिबात येत नाही. पुढची साक्ष असे की माझे 5-6 दिवसापूर्वी माझा दात दुखत होता. ते वरून सूज आली होती. मग मी विश्वासाने आशीर्वादी तेल आणि माती लावत राहिलो. रात्री तर एवढा दुखायचा की खूपच दुखायचा आणि सुजला होता. मग मी आशीर्वादी तेल पिलं आणि वरून माती लावली. सर्व माती तेल वापर केला आणि रात्री ते रात्र सकाळी उठला ते आजार निघून गेला, माहीतच पडलं नाही. तो आता तो त्रास पण निघून गेला दाताचा. दातवेशाने पूर्णपणे दाताचा त्रास काढून हा प्रभूने दाताचा त्रासातून मुक्ती दिली. आणि 33 वर्षाच्या बुटा एलर्जी 33 वर्ष मी बूट घालत नव्हतो. 33 वर्षाच्या बुटातून मला एलर्जीतून त्या एलर्जीमधून प्रभूने पूर्ण बाहेर काढलं, मुक्त केलं. म्हणून कोटी कोटी प्रभूला मी धन्यवाद देतो. तुमचं नाव काय आहे? माझं नाव नेहा लांबरे आहे. काय झालं होतं तुम्हाला? मला ना जुलैच्या 9 तारखेच्या रात्रीपासून भरपूर पोटात दुखत होतं आणि अशा पाटण्यांना कळा मारत होत्या इतकं की मला राहवतच नव्हतं. मी रात्रभर अशी चालत राहायची, झोपायला नाही जमायचं, बसायला काहीच व्हायचं नाही, जेवण पण जात नव्हतं, उलटी होत होती. तर या जुलैमध्ये, जुलै 2022 हां 9 तारखेपासून, तर मग मी सॅटरडे होता ना तेव्हा मग मी 10 तारखेला इथे प्रार्थनेला आली. तर सिस्टरांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. तर पूर्ण दिवस मला काहीच झालं नाही इथे बसले. पण घरी गेल्यावर संध्याकाळी यूट्यूबवर प्रार्थना बघवती ती संपल्यानंतर परत त्रास चालू झाला. एवढा की काहीच मला कळत नव्हतं मी काय करू. मला असं वाटत होतं की मी काहीतरी करून घेऊ, एवढं दुखत होता. मग रात्रभर मी त्या झोपलीच नाही. मम्मी पप्पा आम्ही सगळे जागे होतो, प्रार्थना करत होतो. खूप त्रास होत होता, मला राहवतच नव्हता. मग नंतर एवढ्या तुला वेदना होत होत्या त्यावेळेला. त्यानंतर तू चेक केलं तर काय सांगितलं? मग मी मंडेला सकाळी डॉक्टरकडे चेकअपला गेली तर डॉक्टर बोलले की मला असा डाऊट आहे की तुला स्टोन आहे. मग मी चेकअपला गेली सोनोग्राफी करायला तर स्टोनच आलं. मी प्रभूला प्रार्थना करून गेलेली पण तरी आलं स्टोन. तर मी मम्मी मला म्हणली जाऊ दे, प्रभू तुला बरं करेल, तू टेन्शन घेऊ नकोस. मग नंतर मम्मी गोळ्या घ्यायची. डॉक्टरांनी मला नाही, डॉक्टरांनी मला पहिलं सांगितलं सलाईन चालू कर. तर एक दिवशी ते मला 2 सलाईन लावायचे. असे 4 सलाईन त्यांनी मला 2 दिवस लावले. त्याच्याने माझी तब्येत आणखीन खराब झाली. पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत अख्खे मुंगे लागले. अख्खा माझे हार्टबीट एकदम कमी झाली, श्वास घ्यायला होत नव्हता. मम्मी नंतर घरी रडत रडत बस रात्रभर मी सिस्टरांसमोर प्रवचन ऐकायची, मुक्तीची प्रार्थना ऐकायची. मी झोपायचीच नाही, मम्मी पण माझ्यासोबत जागी असायची. मम्मी मला बोली तू हे सगळं सोड, गोळ्या वगैरे याच्याने तुला काय होत नाही. मी रोज पेन किलर घ्यायची, इंजेक्शन रोज. डॉक्टर बोलले तुझे किती पेन किलर घेशील, नंतर तुला भरपूर त्रास होईल. तर मी बोलली मला दुखणं कमी यायला पाहिजे म्हणून मी पेन किलर घेते. सतत वेदना पोटामध्ये सुरू होत्या. एक मिनटं पण नाही थांबायची. मी झोपायचीच नाही, मी नुसती चालत राहायची गरम पाण्याने शेकायची तरी पण नाही बरे व्हायचं. मग नंतर मम्मी मला बोलली की माझा विश्वास आहे तू शिबिरला गेलीस ना तू बरी होशील. तर मग मी बोले नाही मम्मी, जर मी तिकडे गेली आणि मला दुखणं चालू झालं तर उगाच तिकडे पण त्रास सगळ्यांना माझ्यामुळे. आणि मी बसू पण शकणार नाही कारण की अख्ख दिवस प्रार्थनेत बसायचं. तर मम्मी बोली काही नाही होणार, ह्याच्या आधी पण खूप संकटात ना प्रभूने आपल्याला वाचवलं तर हे तर काहीच नाही आहे. तर मग नंतर मी सकाळी उठली शिबिरला जायच्या टायमाला तेव्हा पण मी मम्मीबरोबर भांडण केलं की मला नाही जायचं आहे मम्मी बोली चल काही होत नाही, बघ तू आल्यावर पूर्ण बरी असशील. मग मी गेल्यानंतर डहाणूला आम्ही पोचलो ना तर स्टेशनला पण मला कळाच मारत होत्या. मी मम्मी बरोबर बोलत नव्हती. मी मम्मीला बोलते तुम्हाला का आणलं असं, तर तिथे गेल्यावर त्या सिस्टर लोकांना पण माझ्यामुळे त्रास सर्वांना, मी अशी बसून राहणार. तर मम्मी मला बोलली तू काही टेन्शन घेऊ नकोस चल. तर डहाणूला खूप उशी ट्रेन थांबलेली तर मी अजून वैतागलेली की आता काय करू, इथूनच परत घरी जाते. मग नंतर तेवढ्यात मी यूट्यूब चालू केला. यूट्यूबवर मला सिस्टरांचा एक व्हिडिओ दिसला. त्यात सिस्टर सांगत होते की असं बसं बोलत राहायचं की आपलं शरीर हे देवाचं मंदिर आहे, त्या देवाचा पवित्र आत्मावस्ती करतो.
करतो, हे कंटिन्यू बोलत राहायचा बोलत राहायचा, आपल्याला काही त्रास होणार नाही. मग मी ट्रेनपासून ते आपल्या केंद्रामध्ये पोचेपर्यंत कंटिन्यू बोलत होती. मला वेदना होत होत्या, मी ते लक्षात देत नव्हती, मी कंटिन्यू बोलतच चाललेली. मी केंद्रामध्ये पोचले, ते जाऊन ब्रदरांच्या कबरेजवर पश्चाताप केला. मम्मी मला बोलली जाऊन पश्चाताप कर. मम्मीची पण माफी मागितली की तू मला एवढं आणलंस आणि मी तुला काय काय बोलली. तर मम्मी मला बोलली काय नाही, तू नाही सैतान बोलला, तू येशूकडे माफी माग. मम्मी येशूकडे पश्चाताप केला, माफी मागितली. तरी मला थोडं थोडं वेदना होतच होतं, पण तिथे मला एवढा त्रास नाही झाला जसं मला घरी व्हायचं. आम्ही तिथे खूप जेवायची व्यवस्थित, अशी व्यवस्थित राहायची. टेन्शन घरी अन्न जेवतच नव्हती, अजिबात नाही जेवायची. मी दुखायचं ना, मला बसायला पण व्हायचं नाही. तिकडे मी बसायची व्यवस्थित, रात्री झोपायची. मग नंतर मी काउन्सिलिंगच्या वेळी सिस्टर तुम्हाला सांगितलं सगळं की मला असं असेल, तर तुम्ही पण मला तेच म्हणालात की पश्चाताप कर. तर मी पश्चाताप काही कोणाच्याबद्दल राग असेल तर माफी माग. मी तेही मागितलं तर मला थोडं थोडं बरं वाटायला लागलं. मग बुधवारी जेव्हा सिस्टर आले ना, तर मी सिस्टरांना मधी सगळी समस्या झाली. आणि त्या क्षणापासून ज्या सिस्टरांनी मला आशीर्वाद दिला, त्या क्षणी जेव्हा मी केंद्रातून बाहेर पडली, मला त्या क्षणापासून ते कळा पूर्णपणे कुठे गेला मलाच माहीत नाही. मला आल्याच नाही येत अजिबात. या क्षणापर्यंत काही त्रास होत नाही शरीरातल्या, सगळ्या माझ्या मुंग्या वगैरे सगळ्या गेला, श्वास पण व्यवस्थित घ्यायला होते, काहीच त्रास नाही. मी खूप चांगलं जेवते. पहिलं मी घाबरायची, मला डॉक्टरांनी सांगितलेलं बीचे काही वस्तू खायचे नाही, लोणचं खायचं नाही, टमॅटो खायचं नाही, चिकन मटण काही खायचं नाही. आता मी सगळं खाते, काहीच घाबरत नाही. मी बोलते प्रभू मला बघणार आहे, मी सगळं खाणार. आणि आता मी रिपोर्ट काढला ना, मला काही पत्री वगैरे काही नाही आहे. तुझा स्टोन किती होता म्हणजे काय रिपोर्टमध्ये? दोन स्टोन होते, एक 5.1 आणि एक 6.2 होता. त्याच्यामुळे मला डॉक्टर बोलले जोपर्यंत स्टोन पडत नाही ना तुला रोज वेदना होणार, मी काहीच करू शकत नाही, रोज तुला त्रास होतच जाणार होतच जाणार. मग नंतर मग मी शिबिरवर. आता तू कधी रिपोर्ट काढले? झाले दोन दिवस. दोन दिवस झाले, रिपोर्ट नॉर्मल आलेत? हा, काहीच नाहीये, स्टोन नाहीये. नाहीये, प्रभू येशूने तुला स्टोनच्या त्रासातून बरं केलं. धन्यवाद देते मी प्रभू. ताई, तुमच्या मुलीला खूप त्रास होत होता? खूप त्रास व्हायचा, ती खूप रडायची, जरा पण नाही बसायची खाली. रात्रभर ना मी तिला फिरत राहायची, नुसती जेवण नाही काय नाही, नुसती रोज फिरायची. मम्मी मला मी मरणार आहे, मला सुरी घ्यायची आणि मारायला जायची, माझा जीव घाला ते मी जिवंत राहणार नाही अशी बोलायची. तर मी तिला बोलली प्रभू आपल्याला वाचवणार, तुला तू काही टेन्शन घेऊ नको, तू माझ्यावर शिबिरला चल. आणि शिबिरामध्ये सिस्टरने प्रार्थना केल्यानंतर तिचा स्टोनचा त्रास बरा झाला. शिबिरामध्ये प्रार्थना सिस्टरने केली, त्याच टायमाला तिचा स्टोन गेला. प्रभू येशूने तुमच्या मुलीला बरं केलं. आणि तुम्हाला काय झालं? माझी ना हप्तावर मान सुजलेली पूर्ण अशी, मला असं असं होता येत नव्हतं, खूप त्रास व्हायचा. पण मी डॉक्टरकडे नाही गेली, माझा विश्वास होता प्रभूवरती. मी बोलली मी माती आणि ते लावेन आणि पूर्ण बरी होईल, मी साक्ष द्यायला जाईन. आणि आता मला काहीच, आता मला 8 दिवस झाले, मला काहीच होत नाही त्रास आहे, मी पूर्णपणे बरी झाले. म्हणून प्रभूला मी धन्यवाद देते. भाऊ, तुमचं नाव सांगा. माझं नाव कॅल्टन क्रास्टो, राहणार गोर आहे. तुमची साक्ष सांगा. मी 5 रविवार झाले मी प्रार्थनेला येतो, आणि पहिला रविवार गेला, दुसरा रविवार गेला, आणि तिसऱ्या रविवारी मी इकडनं तेल घेऊन गेलेलो. 5 वर्ष झाली माझी बोटं क्रॅक झालेली, मोटरसायकलने ॲक्सिडेंट झालेलं माझं. आणि ही मुठ्ठी माझी बंद व्हायची, पण ही मुठ्ठी माझी बंद नाही व्हायची. असं केलं ना का एवढ्या वेदना व्हायच्या, नस माझ्या लय दुखायच्या. मी इकडनं तेल नेलं, सोमवारी रात्री प्रार्थना करून लावलं आणि मंगळवारी लावलं. त्याच्यानंतर 2 दिवसांनी असं मला काही वाटलं नाही. मी कामावरती गेलो, गाडी उभी केली आणि बॅग उचललं ना, तर कम्प्लीट माझी मुठ्ठी बंद झाली. बंद झाली ते दुखायचंच बंद झालं. आणि मी असा विचार करतो हे काय बंदच झालं. आणि मला माहिती आहे मी तेल लावलेलं आणि प्रार्थना केलेली, आणि माझी जीभ थांबतच नाही धन्यवाद द्यायला परमेश्वरला. मी अख्खा दिवस गेला माझ्या ऑफिसमध्ये आलो ते धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि कम्प्लीट आजपर्यंत माझी दुखायचीच बंद झाली. अजिबात त्रास होत नाही, बिलकुल नाही. प्रभू येशूने तुम्हाला बरं केलं. परमेश्वरचे कोटी कोटी धन्यवाद मी देतो. मोठ्याने टाळ वाजवून प्रभू येशूला धन्यवाद द्या. तुमचं नाव सांगा. माझं नाव पुष्पा बोदळे, मी ठाण्यावरून आली. हे माझ्या कानाची समस्या आहे. 1 वर्ष झाले हा कान भरपूर दुखत होता, आणि त्याच्यामध्ये असं चावत पण होतं. पण मग चावत होतं तर मग मी तेल पण टाकलं, तर तेल टाक्यानं माझं चावणं थांबलं, पण चक्कर याचे थांबत नव्हते. मग सिस्टर बोलले ना, ते
मोबाईलमध्ये ऑनलाईन प्रार्थना तुम्ही म्हणजे यूट्यूबवर तुम्ही कार्यक्रम बघत होते तेव्हा? मग मी बोलली ह्या कानावर आठवून काही फरकच पडत नाही. मग मी त्या दिवशी सिस्टर बोलत आणि मी आतमध्ये असं बोट घातलं. त्या दिवसपासून माझे चक्कर येणं बंद झाले. आता 8 दिवस झाले मला चक्कर येत नाही, कानात चावत पण नाही. 1 वर्षाचा त्रास माझा पूर्ण निघला म्हणून मी देवाला भरपूर धन्यवाद देते. प्रभेशने यांना बरं केलेलं आहे. तुम्ही जोरात ताळ्या वाजून प्रभेशूला धन्यवाद द्या. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रभाकर मालोरे आहे. माझी साक्ष अशी आहे की मला 1.5-2 वर्षापासून सर्दीचा खूप त्रास होता. आणि हा त्रास असा होता की मला ऑल सीझनमध्ये सर्दी व्हायची, 2-2 दिवसांनी सर्दी व्हायची. आणि रस्त्याने जाताना जरी धुळीचा कण जरी माझ्या नाकात शिरला तर कंटिन्यू शिंका सतत चालू असायच्या. आणि जरी घरी जेवण बनवता जेवणाचा जरी वाफ नाकात गेली तरीसुद्धा मला खूप सर्दी व्हायची. मी अक्षरशः कंटाळून गेलो. 2-2 दिवसांनी सर्दी, म्हणजे थंड पाणी प्यालो तरी, थंड गरम पाणी प्यालो तरी मला सर्दी चालूच असायची. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी एखाद्याच्या घरी गेलो तर तिकडचं पाणी जरी प्यालो का मला सर्दी त्रास चालू व्हायचा. मी प्रभूकडे विश्वासाने प्रार्थना घेत तेल पाण्याचा वापर केला आणि ही सर्दीचा त्रास मला कधी निघून गेला काय कळलंच नाही. 3-4 महिने झाले मला. आता मी खूप थंड पाणी पितो, सगळ्या ठिकाणचं पाणी पितो, कुठे धुळीचं कण जरी घ्या तरी मला काही त्रास श्वास घेताना त्रास होत नाही. सर्दीचा त्रास पूर्णपणे निघून गेला म्हणून प्रभू येशूला कोटी कोटी धन्यवाद देतो. भाऊ तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रकाश सुतार आहे. तुमची काय साक्षी आहे? माझी अशी साक्षी आहे की माझा जवळ 8 ते 15 दिवस माझ्या नरडा एकदम कोरडा पडायचा. काय खाता मी जर मला असं नरड्यामध्ये असं वाटतं की काय गिळताना जरा जातं दुखाय बिकायचं आणि कोरडा पडायचा आणि काही खाल्लं तरी मला हे झालं. मग मी माझ्या प्रभू येशूवर विश्वास होता. मग मी ऑनलाईनमधनं 3 दिवस मी पार्थना मी ऑनलाईनची घेत राहायचा आणि तेल पाण्याचा वापर करत राहिलो आणि क्रूस काढला नरड्याला इथे खाली आणि बदरांची माती ते खाईत राहिलो. आणि त्याच्यानंतर माझ्या काय 8 दिवस झाला. आता माझा घसा वगैरे सगळा चांगला ठेवलेला आहे देवाने, म्हणून प्रभूविषयी मी कोटी कोटी धन्यवाद देतो. तुमचं नाव सांगा. माझं नाव लीना लोचन ठाकूर आहे. मी जोगेश्वरून आली आहे. माझी अशी साक्ष आहे की मी 1 जूनला लादी पुस्तकांना घरात पडले आणि माझा पाय एकदम डावा पाय एकदम वाकडा झाला आणि त्याला भरपूर सूज झाली. मला उठायला होत नव्हतं तर मी लगेच मुक्तीची प्रार्थना ऐकली आणि आशीर्वादित माती तेल पाणी लावलं आणि मला थोडं बरं वाटलं. पण नंतर खूपच दुखायला लागलं. संध्याकाळ झाल्यानंतर मला चालच येत नव्हतं अजिबात. मी मग मुक्तीची प्रार्थना ऐकत राहिली आणि यूट्यूबद्वारे मी प्रार्थनेत भाग घेत राहिली आणि हळूहळू पाय माझा थोडं कळा बंद झाल्या. पण मी झोपल्यानंतर पाय जवळ करू शकत नव्हती आणि जवळ केला पाय तर मी लांब करू शकत नव्हती आणि मला 3 दिवस नीट झोप पण नाही आली. एवढं पाय ठणकं मारायचं पण मी प्रार्थना ऐकत राहिली. नंतर मी परिवार मीटिंगसाठी आल्यानंतर मी संध्याकाळ शिष्यर प्रार्थना घेत असताना शिष्यर बोलल्या की तुटलेली हाडं जोडली जाऊ दे. त्या क्षणी मी एवढी जोराची आपटली की मला त्या वेदना सगळ्या नष्ट झाल्या आणि मला पायामध्ये पूर्ण जड होतं तर पूर्ण हलका झाला पाय आणि माझा पाय तर जवळ आणि लांब मी करू शकते आणि व्यवस्थित चालू पण शकते. म्हणून प्रभूला धन्यवाद देते. प्रभेशने तुम्हाला पूर्णपणे बरं केलेलं केलं. तुमचं नाव काय? माझं नाव साक्षी शैलेश पाताडे. काय साक्ष आहे? माझी अशी साक्ष आहे की माझी खूप वर्षापासूनची इच्छा होती की आमचं पैनवेलला असं स्वतःचं घर असावं. म्हणून मी प्रभूकडे प्रार्थनाही करत होते आणि प्रभूने माझी प्रार्थना ऐकली आणि आम्हाला पनवेलला जेवढी आमची म्हणजे ऐपत होती त्या याच्यामध्ये आम्हाला चांगला रूम घेऊन दिला. त्याबद्दल मी प्रभूला कोटी कोटीने धन्यवाद देते. तसेच ज्या दिवशी घरी प्रार्थना ठेवली होती त्यावेळेला भाऊ बहीण प्रार्थनेला आले होते. त्यावेळेला स्तुती आराधनेमध्ये जेव्हा गुडघे टेकून आम्ही आराधना करत होतो त्यावेळेला माझ्या घरामध्ये मला खूप मोठा प्रकाश दिसला. असा पांढरा शुभ्र पाण्याचा धबधबा दिस आणि एकदम क्रूस दिसला पण सफेद. आणि त्यावेळेला मार्टिन ब्रदर दिसले. त्यांनी मला असं दाखवलं की मी तुझ्या घरामधलं जे काही आहे ते सगळं बांधून टाकलेलं आहे आणि तुझं घर पूर्ण प्रकाशाने भरून केले. तुम्ही सांगता ज्यावेळी प्रार्थना ठेवली त्यावेळी इकडचे भाऊ तुमच्या घरी प्रार्थना घ्यायला आले. स्तुत्यांनाच्या वेळेला हे दृष्टांत तुम्हाला दिसलं. हो, पूर्णपणे असं दाखवलं. पांढरा प्रकाश दिसला आणि ब्रदर मार्टिन तुम्हाला दिसले तिथे. ब्रदर दिसले आणि त्यांनी मला दाखवलं की तुझ्या घरामधलं जे काही असेल ते मी बांधून टाकलेलं आहे आणि मला पांढरा शुभ्र पाण्याचा धबधबा आणि एकदम पांढरा शुभ्र क्रूस दिसला मोठा. आणि प्रभूने तुमची इच्छाही पूर्ण केली, चांगलं घर दिलं. सर्वांनी सोरात टाळ्या वाजून प्रभू येशूला धन्यवाद. आणि आता आपण प्रार्थना घेणार आहोत. तुमचे डोळे बंद करा आणि पूर्ण अंतकरणाने या प्रार्थनेमध्ये भाग घ्या.
टाळ्या वाजवा, प्रभू येशूचे आभार मानाम, हृदयातून बोला धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, प्रभुला धन्यवाद देत रहा। तो तुमच्यापासून दूर नाही आहे, तुमच्या अगदी जवळ आहे। प्रभु तुमच्या जवळ आहे, तो तुम्हाला स्पर्श करत आहे। प्रभु येशू तुम्हाला स्पर्श करत आहे या क्षणाला, आत्ता 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 प्रभु तुम्हाला स्पर्श करत आहे। अंतकरण उघडून त्याला धन्यवाद द्या। धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद, 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 धन्यवाद। आणि आता पूर्ण हृदय प्रभु येशूकडे लावा, हृदयातून त्याच्यावर विश्वास ठेवा, कारण तो जीवनाचा प्रभु आहे, तो मुक्तिदाता आहे, अनंत जीवन तोच आपल्याला देणार आहे। हृदयातून त्याच्यावर विश्वास ठेवा। प्रभु येशू तुम्हाला सांगत आहे, तुमच्या मनात ज्यांच्या विषयी राग आहे, द्वेष, कटुता किंवा सुडाचे विचार आहेत, त्या सगळ्यांना क्षमा करा। ही प्रभूची आज्ञा आहे, ही प्रभूची इच्छा आहे की आपण सगळ्यांना क्षमा केली पाहिजे। क्षमा करा तुमच्या घरच्या लोकांना, शेजाऱ्यांना, नातेवाईकांना, मित्र मैत्रिणींना, ज्यांच्या ज्यांच्याबद्दल राग आहे त्या सगळ्यांना क्षमा करा। ज्याने तुम्हाला त्रास दिला आहे, छळला आहे, तुमचा अपमान केला आहे, तुम्हाला फसवलं आहे, तुमची बदनामी केली आहे, तुमचं जीवन उद्ध्वस्त केलं आहे, अशा सगळ्यांना अगदी मनापासून क्षमा करा। तुम्ही जर दुसऱ्यांना क्षमा केली तर तुमच्या पापांची प्रभू येशू तुम्हाला क्षमा करेल। क्षमा करा, क्षमा करा। आणि आता तुमची पाप प्रभु येशू समोर कबूल करा। प्रभु समोर नम्र व्हा आणि प्रत्येक पाप कबूल करा। जो पाप कबूल करतो त्याच्यावर देव दया करतो, म्हणून आपली पाप लपवू नका, कबूल करा। डोळ्याने जे काही वाईट पाहिलं आहे, मनात आलेले सगळे वाईट विचार, मुखाने जे काही वाईट बोललं आहात, खोटं बोलणं, शिव्या शाप देणं,
चेष्टा मस्करी करणं, वायफळ बडबड करणं, कबूल करा, चोरी, व्यभिचार, खून, स्वार्थ, अहंकार, लाच देणं, लाच घेणं, देवाला दोष देणं, दारू किंवा कोणतेही मादक पदार्थाचं सेवन करून तुम्ही स्वतःच आणि कुटुंबाचं नुकसान केलं असेल, मादक पदार्थ विकण्याचा तुम्ही धंदा केला असेल, कबूल करा आणि नम्रपणे प्रभूला सांगा, होय प्रभो मी कबूल करतोय, मी कबूल करते ही पाप मी केलेली आहेत, माझ्याकडून ही पाप झालेली आहेत, मला मान्य आहेत, मला कबूल आहेत, माझं प्रत्येक पाप मला कबूल आहे। टच टच आणि आता तुमच्या पापांसाठी रडून पश्चाताप करा। जी पाप आपण केलेली आहेत त्यासाठी स्वतःला दुःख व्हायला पाहिजे। तुमच्या पापांसाठी रडा, अश्रू ढाळा आणि प्रभूला सांगा, प्रभू मला वाईट वाटतंय, मला दुःख होतंय, मी ही पाप करायला नको होतं, मी पापी आहे, माझं जीवन पापाने भरलेलं आहे, मी महापापी आहे, प्रभू मला दुःख होतंय, मला वाईट वाटतंय, अगदी मनापासून पश्चाताप करा। टच टच आणि आता तुमच्या पापांसाठी प्रभू येशूकडे क्षमा मागा, कारण आपल्याला पापांची क्षमा देण्यासाठी प्रभू येशूने क्रूसावर प्राण दिलेला आहे, त्याने आपल्यासाठी त्याचं पवित्र आणि मौल्यवान रक्त सांडलेलं आहे, त्याचं पवित्र रक्त त्याने आपल्यासाठी ओतलेलं आहे, आपली पाप त्याने स्वतःवर घेतली, आपले शाप त्याने स्वतःवर घेतले, आपल्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं। हृदयाचे डोळे उघडून त्याच्या क्रूसाकडे बघा, दोन्ही हात उंच करा आणि त्याला हाक देऊन सांगा, प्रभू येशू मला क्षमा कर, प्रभू मला क्षमा कर, मला क्षमा कर, प्रभो मी पापी आहे, प्रभो मी पापी आहे, मी महापापी आहे, प्रभो माझ पाप्यावर दया कर, माझ पाप्यावर दया कर, प्रभो दया कर माझ्यावर, दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, प्रभो मला क्षमा कर, मला क्षमा कर, प्रभो तुझ्या रक्ताने मला धुवून काढ, तुझ्या रक्ताने मला शुद्ध कर, प्रभो दया कर माझ्यावर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, मला क्षमा कर, प्रभो मला क्षमा कर, प्रभो। आणि आता पूर्ण विश्वासाने तुमच्या आजारी भागावर हात ठेवा, एका क्षणात प्रभू तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल। जिथे तुम्हाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा। ही प्रभूची वेळ आहे, ही प्रभूची घटका आहे, स्वर्ग तुमच्यासाठी उघडलेला आहे, तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निघून जाऊत, आंधळे पाहायला लागोत, मुके बोलायला लागोत, लंगडे चालायला लागोत, बहिरे ऐकायला लागोत, पक्षघाती उठवले जावोत, कुष्ठरोगी शुद्ध होत, शरीरावरच्या गाठी नष्ट होत, शरीरावरचे डाग नष्ट होत, जखमा सुकून जावोत, मानसिक आजार येशूच्या नावाने नष्ट होत। ज्यांच्यामध्ये अशुद्धात्म्य आहेत त्या सर्व शुद्धात्म्यांना प्रभू येशूच्या नावाने मी आज्ञा देत आहे, या क्षणाला त्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका। ज्यांना नोकरी नाही त्यांना प्रभू नोकरी देऊ, ज्यांच्याकडे घर नाही त्यांना प्रभू घर देऊ, ज्यांना मूलबाळ नाही त्यांना प्रभू मूल देऊ, जे कर्जबाजारी आहेत ते कर्जातून मुक्त होत, जे व्यसनाधीन झालेले आहेत ते व्यसन मुक्त होत, ज्यांच्या घरात भांडणं आहेत त्यांच्या घरात प्रभूची शांती येवो। तुमच्या जीवनातील आणि तुमच्या कुटुंबातील प्रत्येक आजार, दुःख, संकट
प्रभु येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला निखळ जाओ आणि तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर प्रभु येशूचे महान आशीर्वाद येऊत. टाळ्या वाजवा, प्रभु येशूला धन्यवाद द्या. हृदयातून बोला, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद प्रभु, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद स्वर्गीय पिता, धन्यवाद प्रभु येशु, धन्यवाद पवित्र आत्म्या, धन्यवाद, 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 धन्यवाद. आमीन. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता शेवटच्या आशीर्वादांसाठी दोन्ही हात उंच करा. आणि याच वेळेला तुम्हाला ज्या वस्तूंवर आशीर्वाद हवा आहे, पाणी, तेल, रुमाल किंवा इतर कोणत्याही वस्तूंवर आशीर्वाद हवा असेल, त्या हातात धरून उंच करा. प्रभू येशू त्या वस्तूंवर आता आशीर्वाद देईल. तुम्हा सगळ्यांवर प्रभू येशूचे महान आशीर्वाद येऊत. तुम्ही जिथे जाल तिथे यशस्वी व्हाल. तुम्ही जसं बोलाल तसं घडेल. तुमच्या मनातील इच्छा प्रभू येशू पूर्ण करेल. सैतानाच्या सर्व डावपेचांपासून प्रभू येशू तुमचं रक्षण करेल. तुमचं जीवन आणि तुमचं कुटुंब प्रभू येशूच्या महान आशीर्वादाने भरून जाईल. आमीन. आणि आता ज्यांना पवित्र आत्मा हवा आहे आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य हवं आहे, तुम्ही दोन्ही हात उंच ठेवा. तुम्हा सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरो. आणि आता आपण मुक्तीची प्रार्थना घेणार आहोत. ही पापक्षमा आणि स्वर्ग प्रवेशाची प्रार्थना आहे. तुम्हाला जर आत्म्याची मुक्ती मिळवून घ्यायची असेल तर हात सोडा, डोळे बंद करा आणि माझ्या मागे ही प्रार्थना बोला. हे प्रभू येशू, आज मी तुझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवत आहे. मी विश्वास ठेवतो की तू देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी स्वर्ग सोडून या जगात आलास. तू माझ्यासाठी क्रूसावर मरण पावलास. हे प्रभू येशू, आज माझ्या अंतकरणात मी तुझा स्वीकार करत आहे. तू माझा प्रभू आहेस. तू माझा मुक्तिदाता आहेस. हे प्रभू येशू, मी पापी आहे. मला क्षमा कर आणि मला तुझ्या पवित्र आत्म्याने भरून काढ. आमीन. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता आपण शेवटचं गीत घेऊया. चीना